देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल जोरदार टाळ्या बजून आपण सर्वांनी वर करून त्यांच्या गजरात स्वामीजींचं स्वागत करायचं आहे. परमपूज्य स्वामी गणेशगिरीजी महाराज समाधान मंडळ त्यांचंही पण आगमन झालेलं आहे. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौलगिरीजी महाराजांची कृपा पात्र शिष्य अनंत विभूषित श्री श्री गजरात महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद पंचदर्शनाम जुना आखाडा नील पर्वत त्र्यंबकेश्वर यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. सर्व भाविकांना नम्र विनंती, आजूबाजूला कोणीही उभे राहू नका, सर्वांनी व्यासपीठासमोर उभं राहायचं आहे. जय जनार्दन, जय जन. या मंचावर उपस्थित असलेले श्री महंत रमेश गिरीजी महाराज, श्री महंत मधुगिरीजी महाराज, श्री महंत माधवगिरीजी महाराज आणि ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा भूमिपूजनाचा भव्य सोहळा या ठिकाणी साकारत आहे. श्री श्री एक हजारात महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज या सर्वच महंतांच्या उपस्थितीमध्ये मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे लोकप्रिय आमदार सरगडी दिलीप काकाजी पेडकर हे या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. परिसरातील विविध गावचे सरपंच उपसरपंच आपलंही या सोहळ्याच्या निमित्ताने स्वागत. स्टेजच्या आजूबाजूला कृपया गर्दी करू नका. भाविक भक्तांना विनंती आहे की आपण कृपया समोर बसून घ्यावं, बसण्याची व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे. कृपया जय जनार्दन गर्दी करू नका. या ठिकाणी दीप प्रज्वलन होईल. स्वामी या ठिकाणचे आलेले सर्व महंत आपल्याचे सत्व उपस्थित अध्यात्म, त्यामध्ये परमपूजनीय स्वामी मधुगिरीजी महाराजांनी दीप प्रज्वलनासाठी रमेशगिरीजी महाराजांनी आणि आखाड्याचे जे स्थानापती लोक आहे, सेक्रेटरी आहे, त्यांनी उपस्थित व्हायचं आहे. इकडे आपण व्यासपीठाकडे या, बाकीचे बसून राहा. या आखाड्याचे सेक्रेटरी लोक, चलो दोन मिनिट के अंदर काडी पेटी वगैरे द्या, कापूर ठेवा तिथं. आपल्या रूममध्ये कापूर भरपूर आहे, कापूर ठेवा. सर्व संत वृंदांच्या हस्ते करून टाळ्याचं गजरात स्वागत. सर्व स्वाचा तीतला विला सद्गुरु चरणी. जय जनार्दन. दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन या व्यासपीठावर या ठिकाणी संपन्न होत आहे. येथे दिव्या दिव्यांचा ऐसा उजेडी यावा प्रत्येक झोपडीचा, अंधार मावळावा. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये चांगल्या आचारांचा, चांगल्या विचारांचा दीप प्रज्वलित होवं. खरं तर ही प्रार्थना आपण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी या ठिकाणी करूयात. महंतांच्या आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं औपचारिकाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून आपण संपन्न करत आहोत. आपण या दीप प्रज्वलनात सहभागी व्हा. एकदा जोरदार टाळ्या बाजून आपण या दीप प्रज्वलनात सर्वांनी सहभागी व्हायचंय. कृपया यजमान मंडळी खाली बसून घ्यायचे जागेवर. यजमान मंडळी साधू संतांच्या आणि महंतांच्या शुभ असते आपण आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून या ठिकाणी संपन्न करत आहोत. या निमित्तानं स्टेजच्या आपल्या मोबाईल तालुक्याचे माननीय आमदार साहेब राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पालखीचं पूजन करतील, त्यानंतर आपण सर्व संत महंतांचे या ठिकाणी पूजन करूया.
सर्वांनी ताळ्याच्या गजरात स्वागत। सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचं पूजन या ठिकाणी होत आहे। एक हातामध्ये हार द्यायचा आहे बाबाजींच्या चरण कमलावरती, बाबाजींच्या पादुका ठेवलेल्या आहे यज्ञ मंडपात, कृपया घेऊन यायचे आहे। सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पादुका घेऊन यायचे। स्टेजच्या समोर जे मोबाईल मध्ये फोटो काढणारे आहेत जीवन, त्यांना कृपया खाली बसवा। जे मोबाईल मध्ये फोटो काढतात कृपया त्यांना गर्दी करू नका, आपण बसून घ्या। जनार्दन स्वामींचा गुरु पूजन करायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं गुरुच्या नामात रंगायचं। जनार्दन स्वामीचा भक्त मंडळ जमला, भक्त मंडळ जमला, हाती घेऊन यावे ताळ गुरुच्या नामात रंगला, नामात रंगला। गुरुच्या पुरकर तानाजी दादा, पुरकर, त्याचप्रमाणे चांदूरचे सरपंच संदीपजी डरले, पंचायत समिती सदस्य बनवणार आहेर या मान्यवरांना विनंती आहे। आपणही दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे, आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। सन्माननीय दिलीप काकाजी बडकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि पूजन संपन्न होत आहे। पिंपळचे सरपंच तानाजी पुरकर, संदीपजी टरले बनवणार आहेर, यतीनजी कदम या मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपणही या ठिकाणी पूजनामध्ये यावं, सहभागी व्हावं, आपलंही मनपूर्वक स्वागत। स्टेजच्या समोर जे मोबाईल मध्ये फोटो काढणारे आहेत कृपया त्यांना विनंती पुन्हा एकदा, आपण गर्दी न करता जर खाली बसून घेतलं तर मागे बसलेल्यांना हा कार्यक्रम या ठिकाणी बघता येईल, अनुभवता येईल। पुढे एकदा सर्वच साधू आणि संतांचं महंतांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। उभे असणाऱ्यांना कृपया बसण्यासाठी आपण जागा करून द्या। थोडस जर आपण पलीकडे जर सरकला तर जी बांधवची महिला माता भगिनी आहेत त्यांनाही या ठिकाणी बसता येईल। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवीदाजी लाडी या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत। आगमनाने आपल्या खुंतीला चैतन्याचे मळे, अगत्यपूर्वक निमंत्रणाची घ्यावी अक्षर फुले। सर्वच साधू संतांचं आणि महंतांचं, विविध आश्रमातील विविध पीठातील साधू संत आणि महंत, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून साकारत असलेलं हे मंदिर आणि या मंदिराचा आजचा भूमिपूजन सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं नाशिक जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रभर भाविक भक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। सर्वच भाविकांचं भक्त, विविध संस्थांचं पदाधिकारी, आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाचं शाब्दिक स्वागत या ठिकाणी संपन्न करत असताना पालखीचं पूजन आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। काकाजी आणि सर्वच महंतांच्या उपस्थितीमध्ये आपण हे पूजन संपन्न केलेलं आहे। यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले महंत रमेश गिरीजी महाराज, महंत मधुगिरीजी महाराज, महंत माधवगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे महंत पद्मानंद सरस्वतीजी, महंत सहजानंद गिरीजी, श्री महंत अजयपुरीजी महाराज, सुखदेवगिरीजी महाराज, थानापती प्रचंडानंद महाराज, थानापती आर्यानंद सरस्वतीजी, थानापतीजी छविरा छविरामपुरीजी महाराज, महंत भगवद्गिरीजी, महंत नारायणगिरीजी, महंत जयगिरीजी महाराज, महंत भगवानगिरीजी, महंत दत्तगिरीजी, महंत पोथीबाबा, थानापती नीलकंठगिरीजी, महंत बालकगिरीजी, त्याचप्रमाणे या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले महंत पुरुम पूज्य
वासुदेवानंद गिरीजी महाराज, दिनेश गिरीजी महाराज, रवि गिरीजी महाराज, सोमेश्वर गिरीजी महाराज, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महंत श्री विमल गिरीजी महाराज, अजयानंद सरस्वती महाराज, महंत काशी भारतीजी महाराज, सुश्री भारतीताई, रामदास जाधव शिर्डी कथाकार या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलंही स्वागत. अशोक गिरीजी महाराज, नारायण नंदगिरीजी महाराज, बलराम गिरीजी महाराज, ज्ञानपुरी महाराज, शारदानंद गिरीजी महाराज, ही विविध आश्रमांची, कल्याण गिरीजी महाराज, ही विविध आश्रमांची महंत साधू या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं, अर्थात जनार्दन स्वामी महाराजांच्या भव्य भूमिपूजन मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणाचं नाव जर माझ्याकडून कृपया राहिलं असेल तर व्यक्तिशः मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वच संतपीठाचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि यानंतर मी दिलगिरीजी महाराज या आत्ता आलेले आहे, त्यांचं ताळ्याच्या गजरात स्वागत करू. सर्व व्यासपीठावर आलेले सर्व महात्मे लोक, एक महान विभूती आहे, एक संत आहे, आणि अशा संतांचं सर्वांनी वर हात करायचं आणि ताळ्याच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करायचं. हॅलो. कार्यक्रमाकडं आपण जाण्यापूर्वी व्यासपीठावर आपल्या तालुक्याचे जे आमदार साहेब आहे दिलीप काका बनकर यांना जायचं असल्यामुळं जास्त वेळ आम्ही त्यांचं घेत नाही. त्यांनी लगेच आपण कार्यक्रमाला शुभेच्छा द्यावा. आणि मंदिर सुरू होत आहे ते पण आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे, आपले बाबाजी आहे, महाराष्ट्र नव्हे अख्ख्या भारताला त्यांचं कौतुक आहे. असे योगी महापुरुष, सत्पुरुष, युगपुरुष आपले बाबाजी, तुमचंही ते श्रद्धास्थान आहे. ज्यांचे लाखो संसार सुखाचे केले, व्यसनमुक्त ज्यांनी केलं, लाखो लोकांना दिशा दिली, लाखो लोकांची जी आशा आहे अशा आपले बाबाजी, असे बाबाजींचं भव्य दिव्य मंदिर हे भाऊसाहेब नगरीमध्ये ज्यांचा पदस्पर्श झाला, ज्यांचं काही मुक्काम झालं, ज्यांचं वास्तव्य झालं, असे आपले बाबाजी, असे सद्गुरु जनार्दन स्वामी त्यांचं मंदिर होत असताना आपण सर्वांनी यथायुक्त मनमोकळेपणानं बाबाजींच्या मंदिरासाठी देणं केलेलं आहे. त्यामध्ये आमचे भंडारे काका त्यांनी व्यासपीठावर येऊन आमच्या रमेशगिरी महाराजांच्या झोळीमध्ये पहिली मंदिराची देणगी टाकायची आहे. काय असेल ते त्यांनी समोर यायचं असेल तर लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. जय जनार्दन. आपल्या बाबाजींच्या मंदिरासाठी त्यांनी 51,000 या ठिकाणी देणगी केलेली आहे, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत. परमपूज्य स्वामी रमेशगिरी महाराजांच्या हातामध्ये ते येत आहे मंदिराची देणगी. त्यानंतर आपले विमलगिरीजी महाराज यांची 51 विमलगिरी महाराज समोर यायचं आहे. स्वामी जे ढेगावच्या जन्मभूमीत जन्माला आले, सद्गुरु जनार्दन स्वामींचे ते पुतणे पण आहे आणि बाबाजींच्या कर्मभूमीत वाढलेली एक महान व्यक्ती आहे, त्यांनीही या ठिकाणी 51,000 रुपये 52,000 रुपये आपल्याला दिले. अजूनही 2,00,000 रुपये त्यांच्याकडून येणार आहे. आपण ताळ्याच्या गजरात त्यांच्याकडून स्वागत करायचं. धन्यवाद. विशेषतः आमचे लखनगिरीजी महाराज यांनीही या ठिकाणी 51,000 रुपये जमा केले, त्यांनी समोर यायचं आहे. एक लखनगिरी महाराज या, त्यांचंही समोर येऊन टाळ्याच्या गजरात स्वागत. आम्ही जर फुलहार घेऊन आलेले आमचे राघेश्वरानंद महाराजांनी जर हार टाकला तर बरं होईल. पुढे गेले राघेश्वरानंद बाबा, तुम्ही एवढे हार आणलेले प्रत्येकाच्या गळ्यात एक एक, सर्व संतांच्या गळ्यात एक एक हार टाकलं तर बरं आहे. सर्व संतांचं एकाच वेळेस पूजन होईल. जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय सिद्धार्थ आप्पा वनारसे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी यावं, आपलंही मनपूर्वक स्वागत सिद्धार्थजी वनारसे. त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करा. विशेषतः आपल्या मंदिरासमोर जे गट्टू बसता आहे, 2 दिवसातच त्यांनी आयोजन केलं. नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या पटांगणामध्ये जे गट्टू बसता आहे ते आपले सिद्धार्थ भाऊ वनारसे यांच्या हातून सद्गुरु जनार्दन स्वामींच्या मंदिरासाठी पण आणि मंदिराच्या समोर पण आज सुंदर असे गट्टूचं काम त्यांनी केलं. टाळ्याच्या गजरात स्वागत. अतिशय सुंदर वातावरण त्यामुळे दिसतं आहे. सद्गुरु जनार्दन स्वामींचं 2 मिनिटात त्यांच्या हातून परत एकदा पूजन होईल. पूजेचं ताट समोर द्यायचं आहे लवकरात लवकर. हां, इथं बाबाजींना आरती ओवळायची, फुलं व्हायची आणि तोपर्यंत अतिशय सुंदर असं मुखातून आणि नाकातून सनई वादन करायचं आहे दोघांनी पण.
लवकर थांबा दोन मिनिट एक हार द्या बाबाजींच्या चरणात जनार्दन त्या ठिकाणी बालक बाबांनी सुद्धा 21,000 रुपये दिले बापू महाराजांनी 5,000 रुपये दिले आणि सर्व संत या ठिकाणी जाताना खाली हाताने जाणार नाही सद्गुरु जनार्दन स्वामींचं ते मंदिर आहे कारण मला असं वाटतं बाबाजींचं एवढं मोठं मंदिर होतं सगळे संतांना कसं दोन मिनिट संतांचं हार टाकून स्वागत करा पटपट वेळ करू नका परमपूजने स्वामी मधुगिरीजी महाराज परमपूजने स्वामी रमेशगिरीजी महाराज प्रत्येकाचं गोलेगिरीजी महाराज आणि रागेश्वरानंद बाबा स्वागत करत आहे सर्वांना वसुदेवनंद महाराज त्यांनी या ठिकाणी 11,000 रुपये दिले त्यांनी समोर यायचं बहुरूपी बाबा गणेश उगले 1,000 रुपये त्यांनी समोर यायचं या ठिकाणी बाबाजींच्या आश्रमात राहून मुलं डॉक्टर झाले सुनील बाग असो राहुल घायल असो विकास तुषारे संजय उगले किरण गोसावी शिवाजी जगताप या ठिकाणी देवटे निकेश विनोद भोसले ज्ञानेश्वर पवार महेश तारुकर विजय शिंदे हेमंत हादगे आणि अनिलराव पाटील यांनी 1,00,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहे त्यांचे कार्यकर्त्याकडे स्वागत करायचं आहे प्रधान गिरीजी महाराजांनी 11,000 पूर्णगिरीजी महाराजांच्या वतीने प्रधान गिरी महाराज या ठिकाणी 11,000 रुपये देत आहे त्यांच्या काळाच्या गौरव स्वागत धन्यवाद आणि आपल्याकडे राहुल कदम असे बापू शंकरपाळ वगैरे 10 मुलं आहे त्यांनी सतीश नाटे वगैरे त्यांनी पण या ठिकाणी 1,00,000 रुपये जमा केलेले आहे त्यांच्या काळाच्या गौरव स्वागत जनार्दन आपण नंतर बाकीचे बघू आमदार साहेबाला या ठिकाणून जायचं असल्यामुळं ते काय आपल्याला कुठ्यासाठी देतील हो हो बस बस आपल्याला आमदार साहेबाच्या निधीमधून नको आपल्याला त्यांच्या कारण बाबाजींचं कार्य आहे ते त्यांच्या स्वतःची आपल्याला देणगी पाहिजे निधी तर आपल्याला ते भरपूर देतील परंतु आपल्याला त्यांच्या मुखातून त्यांच्या जवळचं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या आश्रमासाठी घ्यायचं मंदिरासाठी घ्यायचं असल्यामुळं ते त्यांच्याच मुखातून सांगतील जय जनार्दन राष्ट्रसंत श्री सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या या पवित्र नगरीमध्ये श्री क्षेत्र नरपतेश्वर महाराज मंदिराच्या निमित्ताने आज जो काही भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्या ठिकाणी उपस्थित असलेले रमेशगिरीजी महाराज मधुगिरीजी महाराज सर्व संत महंत ज्यांच्या आग्रहाखातर ज्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो असे शिवगिरीजी महाराज
या स्टेजवर उपस्थित असलेले सर्व संत महंत व जनार्दन स्वामींवर प्रेम करणारे सर्व भागातून परिसरातून आलेले माझ्या बंधू आणि भगिनींनी, कार्यक्रम दोन दिवस अगोदरच होता पण शिवगिरीजी महाराजांना त्या ठिकाणी विनंती केली का 26, 27, 28 महाराज त्या ठिकाणी PRC ची कमिटी आलेली आहे आणि सातत्याने सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या सत्परिवारातलं हे बनकर परिवार आहे। जरी संत सर्व स्टेजवर या ठिकाणी दिसलेत, जनार्दन स्वामी महाराजांची एक अद्भुत शक्ती ह्या जिल्ह्यांनी ह्या राज्यांनी त्या ठिकाणी बघितली। शिवगिरी महाराज या ठिकाणी या कारखान्यावर जेव्हापासून वास्तव्य सुरू झालं, या परिसरातील लोकांना काही आडी अडचण आली, जनार्दन स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने सर्व लोक त्या ठिकाणी बरे होतात। खूप संत महात्मा बाहेरून त्या ठिकाणी आलेत, भोलेगिरी महाराज पण त्या ठिकाणी बसलेले आहेत। खूप संतांना जवळून त्या ठिकाणी आपण बघितलं, परंतु सर्व संत श्री संत जनार्दन स्वामी महाराजांची सेवा ते त्या ठिकाणी करतात। जनार्दन स्वामी महाराजांनी आपल्या सर्वांना सांगितलं, आपली चिंता क्षणाक्षणाला आहे सद्गुरु जनार्दनाला। असे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज याच भागामध्ये या परिसरामध्ये होऊन गेले, पण कोणालाही काटा टोचत नाही, धक्का लागत नाही, कोणाला साप चावला तर त्या ठिकाणी सुद्धा बरं करण्याची ताकद श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांमध्ये होती। ज्या ज्या ठिकाणी ज्या नांदुर्डीसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी गेलेत आपण सर्व बघितलं। आता शिवगिरीजी महाराजांनी सांगितलं, बाबाजी आम्ही सुद्धा बनकर परिवार सातत्याने जनार्दन स्वामी महाराज जेव्हापासून होते त्या दिवसापासून तास ताग आहेत। जे जे संत महात्मा आले असतील त्यांच्याबरोबर 100% त्या ठिकाणी बरोबर असतो। माधवगिरी महाराज असतील, मधुगिरीजी महाराज असतील, रमेशगिरीजी महाराज असतील, शांतीगिरीजी महाराज असतील, इथे शिवगिरीजी महाराज आहेत, तर सर्व संत एक आहे। आपल्यासारख्यांनी संतांमध्ये वाटेघाटे घालण्याचं काही काम नाही, कारण जनार्दन स्वामी महाराजांची सेवा आपल्याला या ठिकाणी करायची आहे। आणि हे जे मंदिर आहे ते शिवगिरी महाराजांच्या प्रयत्नाने या ठिकाणी भव्यदिव्य मंदिर त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे महाराज मी एवढाच शब्द देईल, लोकांनी या ठिकाणी आकडे सांगितले, मी आकडे सांगणं बरोबर नाही, परंतु तुमच्या खांद्याला खांदा लावून हे मंदिर तयार होण्यासाठी जी काही मदत लागेल ती मदत 100% दिली जाईल, हीच बाई या ठिकाणी आपल्याला सर्वांना देतो। कारण हे धार्मिक कार्य आहे, धार्मिक कार्य केल्यानंतर कोणाला किती पुण्य होते मला मी जवळून बघितलं। आज जो बनकर परिवार आहे हा जनार्दन स्वामी महाराजांच्या आशीर्वादानेच मी तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे। आणि शिवगिरीजी महाराजांना सुद्धा जवळून त्या ठिकाणी माहिती आहे, एका कुटुंबामध्ये दुर्घटना घडल्यानंतर सुद्धा 30 वर्ष झाल्यानंतर सुद्धा सातत्याने आम्ही जनार्दन स्वामी महाराज सेवा त्या ठिकाणी करत असताना गर्दी खूप होती, नाशिकला कार्यक्रम आहेत आणि एवढ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराज मोठा कार्यक्रम होणं हे सुद्धा चुकीचं आहे। आपण कार्यक्रम करा, धार्मिक अधिष्ठान कुटुंबामध्ये पाहिजे पण आपण पण जपलं पाहिजे, कारण तालुक्यामध्ये मी येत असताना आमच्यावर पण काही बंधन आहे। पहिली लाट होऊन गेली, दुसरी लाट कमी झाली नाही पण संपलेली नाही, आणि तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे। आपलं संरक्षण जसं बाबाजी त्या ठिकाणी करतात, बाबाजी करत येतात, त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा या ठिकाणी आपण एक साधू संतांच्या सहवासात राहिल्यानंतर निश्चित आपल्यावर काही विघ्न येणार असतील, काही संकट येणार असतील, ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी बाजूला जात असतात। म्हणून बाबाजी आपला शिवगिरीजी महाराज आपला जास्त वेळ न घेता अतिशय चांगलं काम तुम्ही सुद्धा या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जनार्दन स्वामी महाराजांचं जे काही स्वप्न अपूर्ण राहिलेलं असेल ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम ही सर्व साधू संत मंडळी त्या ठिकाणी करतात। आमच्यासारखे सुद्धा छोटे मोठे कार्यकर्ते त्या ठिकाणी जे जे शक्य असेल ते सातत्याने या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये जी काही मदत करण्याची भूमिका आमच्यावर आली असती केलेली आहे। तुम्ही सांगितलं आमदार निधी म्हणून, तर निश्चितच जे जे तुम्ही त्या ठिकाणी सांगणार असेल, कारण तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ती आमची नैतिक जबाबदारी आहे। परंतु या धार्मिक अधिष्ठानामध्ये असे मंदिरं होणं आणि धार्मिक अधिष्ठान या कुटुंबामध्ये राहणं हा एक परिवार आहे। जनार्दन स्वामी महाराजांचा परिवार आपण बघितल्यानंतर इथे शांतता आहे, नाही तर दुसरीकडे आपण बघितलं देशामध्ये काय काय परिस्थिती आहे, अफगाणिस्तानामध्ये चालली। एकमेव हा भारत देश असा आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा हा देश आहे। हा समृद्ध भारत देश एक संघ राहण्यासाठी या साधू संतांची गरज आपल्याला आहे, म्हणून साठी अतिशय चांगला उपक्रम शिवगिरीजी महाराज आपल्या माध्यमातून
या मंदिराची या ठिकाणी आज भूमिपूजन झालेलं आहे. लवकरात लवकर हे मंदिर पूर्ण होत एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि झालेली सेवा बाबाजींच्या चरणी अर्पण करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दिव्यत्वाची जेथे प्रचित परमती पूजनीय हजूरती स्वामी रमेश गिरीजी महाराज या ठिकाणी काकांचं स्वागत करतील मोठ्या उत्सवानं. परंतु जे स्वामी आमचे मधुगिरीजी महाराजांना उठता येत नाही जास्त, त्यामुळं रमेशगिरीजी महाराजांकडे आपण हार देऊया. त्यांचं मोठ्या उत्सवानं टाळ्याच्या गजरात स्वागत करू, कारण बाबाजी हे इतिहास नाही आहे, बाबाजी एक प्रत्यक्ष अनुभूती आहे आणि ती अनुभूती त्यांनी त्यांच्या मुखातून त्यांच्या परिवाराच्या निमित्तानं सांगितली. आज जर व्यासपीठावर काका उभा असेल तर ते फक्त कृपा असेल तर राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचे आहे, ते त्यांनी व्यक्त केलं आणि त्यांना आपण या ठिकाणी दर्जा देऊया. झालेल्या संतांचं या ठिकाणी पूजन आपण करूया. आपले ज्यांनी आपल्याला मंदिरापुढं गट्टू दिले त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. दोन मिनटं आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करून त्यानंतर आपल्या या ठिकाणचे सरपंच ते पण येतील, त्यानंतर आपले संदीप भाऊ हे पण या ठिकाणी आलेले आहे. दोन मिनटं व्यक्त करत आहे मनोगत. जय जनार. आज या ठिकाणी शिवगिरी महाराजांच्या प्रेरणेने आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व थोर संत महात्म्यांच्या आशीर्वादानं आज निसाका या कार्यस्थळावर संत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले वाता ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केले ते निफाड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर व सर्व उपस्थित श्रोतेगण असतील भक्तगण असतील सर्वांचं या ठिकाणी मी महाराजांच्या वतीनं स्वागत करतो. एक 10 दिवसापूर्वी या ठिकाणी जप अनुष्ठान सोहळ्याच्या शांततेच्या निमित्तानं महाराजांनी महाप्रसादाच्या कार्यक्रमाकरता मला आमंत्रित केलं होतं आणि महाराजांनी कधी मला इथून माझा कोणताही शब्द कधी खर्च केला नाही. निसाका हे गाव आहे हे माझ्या गटात असल्यामुळं त्या ठिकाणी मला महाराजांनी बोलवलं आणि महाराज सांगितलं का या नर्मदेश्वर महाराजांच्या महादेव मंदिरासमोर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 29 तारखेला या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी समोर पेवर ब्लॉकचं काम झालं पाहिजे अशी या ठिकाणी साहेब महाराजांनी देश भक्तमायाकडं अपेक्षा व्यक्त केली. म्हटलं महाराज कधी शब्द खर्च करत नाही, शब्द पाळणं आपलं काम आहे आणि की आपलं कमीत कमी राजकारण महाराज आणि जास्तीत जास्त समाजकारण असल्यामुळं त्याच वेळेस महाराजांना म्हटलं महाराज निधी असू अगर नसू तुमचं काम मी निश्चितपणे पूर्ण करून द्यायचा प्रयत्न करत आणि खरोखर या ठिकाणी आपला सर्वांना सांगायला आनंद होतो की नाही काय तर 50% काम या ठिकाणी पूर्ण झालेले आणि 2-3 दिवसामध्ये 100% काम या ठिकाणी निश्चितच पूर्ण केलं जाईल. महाराजांचा शब्द हा आशीर्वाद मानून हे यापुढे पण जर महाराज जर आपलं काही काम असू आता नव्याने मंदिराचं या ठिकाणी आपण बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे त्याला पण आता ज्याप्रमाणे आमदारांनी सांगितलं तसंच आमचं पण काम आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. आम्ही पण तुम्हाला जी लागेल ती यथायोग्य मदत या ठिकाणी निश्चित केली जाईल असं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासनाने पण निश्चित काम करून दाखवल अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि मला पण या ठिकाणी आपण बोलवलं आमचा या ठिकाणी मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. बोलायची पण संधी दिली त्याबद्दल पण आभार मानतो आणि माझे दोष शब्द संपवतो. धन्यवाद. स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचं स्वागत करतील 2 मिनिटांमध्ये. जय जनार्दन.
महाराज अपन सर्वांनी काळ्याच्या गजरात स्वागत करायचं असं सहकार्य असंच योगदान आपल्या आतून हवं आपण आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशा महान संतांचा आपल्याला आशीर्वाद राहो एवढीच बाबाजींची चरणी प्रार्थना करून सुशोभित असं वातावरण आणि मंदिराचं प्रांगण आपण बनवलं त्यासाठी आपण मदत केली त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी संदीप भाऊ आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी वेळात दोनच मिनिटात स्वामी मधुगिरीजी महाराजांच्या हस्ते स्वागत होईल. एक हार घालून बाबा तुमच्या हस्ते एक हार का काळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यांनी पण आपल्याला मंदिरासाठी योगदान दिलेलं आहे. दोन मिनिटात बोल. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने उपस्थित असलेले सर्व संत महात्म्य व उपस्थित असलेले सर्व भक्त भाविक यांचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि महाराजांना एकच सांगू इच्छितो. मी काही जास्त बोलणार नाही की महाराज तुम्ही जो शब्द सांगाल तो शब्द हा शिरसावंद्य मानून तोच तुमचा आदेश मानून निश्चितच जीवाचं रान करून पूर्ण प्रयत्न करू एवढं सांगतो आणि थांबतो. मला काही जास्त बोलण्याची सवय नाही अजून. ठीक आहे धन्यवाद. जय बाबाजी. धन्यवाद. जे कमी बोलतात ते जास्त काम करतात. धन्यवाद. आपण या ठिकाणी आमचे जेजुरकर भाऊ आलेले आहे विश्वस्त त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. जेजुरकर भाऊ मधुभाऊ जेजुरकर यांनी व्यासपीठाकडे दोन मिनटं आता वेळ झालेला आहे लवकर यायचं आहे. दौलत भाऊ यांनी पण आणि त्यानंतर आमच्या पिंपळाचे सरपंच हे पण बंधुभाऊ वगैरे सर्वांनी यायचं आहे. दोन दोन मिनटात आपलं फक्त या ठिकाणी स्वागत होईल. बाबांच्या हस्ते आपलं पूजन होईल. लवकरात लवकर यायचं आहे. सरपंच लवकर चला. बंधुभाऊ आहे का तू इकडे झाला मग सागर दादा इकडे या विष्णू या लगेच त्यानंतर आपल्याला स्वामी रमेशगिरी बाबांचा आशीर्वाद मधुगिरी बाबांचा आशीर्वाद आणि नाही बाबा मधुभवनचं या ठिकाणी त्या हाराच्या याच्यात स्वागत. समोर समोर या स्वागत होत आहे काळ्याच्या गजरात स्वागत. धन्यवाद. या टाका या सरचं स्वागत करीत आहे. आज या ठिकाणी राष्ट्रसंत जनार्दन स्वामीच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्त परमपूज्य शिवगुरुजी महाराजांनी जे आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आठवतो मला नाथ निपट सहकारी साखर कारखाना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आत्ताना नवीनच टेप निर्माण झाला आणि पहिलं प्रवचन आम्ही बाबाजीच्या मांडीवर टेप ठेवलं आणि ते टेप वाजत असताना बाबाजी कुठेतरी काम करीत होते आणि काम करीत असताना ते बाबाजीचे शब्द त्यांच्या कानावर गेले आणि बाबाजीने विचारलं भाऊ माझा आवाज कसा काय येतो आणि त्या टायमाला आमच्या मित्रांनी जपानवरून पहिल्यांदा टेप आणला होता आणि तो टेप बाबाजीच्या मांडीवर ठेवला आणि बाबाजी सांगितलं भाऊ अरे हे झालं पण काही विनोदाने मी बोललो असेल तर या टेपमध्ये कमी करता येईल का खोडता येईल का. हो बाबाजी खोडता येईल. आणि नंतर बाबाजीने सांगितलं ज्या टायमाला तुम्हाला टेप करायचं असेल त्या टायमाला मला सांगा आणि माझ्या डोलीवर तो टेप ठेवा. त्यापासून
प्रत्येक बाबाजीचं प्रवचन बोलीवर आम्ही टेप ठेवून प्रवचन करीत होतो. आणि आठवतं मला या निफाड कारखान्यावर, निफाड कारखान्याचा ऊस ज्या टायमाला नाशिक परिसरातून घेत होता आणि नाशिक परिसरामध्ये निफाडचे कर्मचारी येत होते आणि त्यांनी आग्रह केला, भाऊ एक दोन प्रवचन आमच्या कारखान्यावर करायचं. मला आठवतं त्या टायमाला आवर साहेब होते वाटते, आणि त्या आवर साहेबांनी त्या समोरच्या सभागृहामध्ये चार आठ वेळा ते प्रवचन ऐकवलं. भाविक गोळा झाले. मी आज सगळ्या साधूंना व सर्व आपल्याला विनंती करतो, बाबाजींनी वृक्ष लावलेला आहे, वृक्षाचा विस्तार भरपूर वाढत चाललेला आहे, तरी तो भगवानापर्यंत जावं अशी मी ईश्वरचंद्र प्रार्थना करतो. माझे दोन शब्द मी संपवतो. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी आपल्या सरपंच दोन मिनिटं बोला आणि लगेच आपल्याला साधू संतांचा आशीर्वाद. चला लवकर वेळ होत आहे. धन्यवाद. त्यानंतर स्वामी रमेश गिरीजी बाबा आपल्याला आशीर्वाद देतील. पिंपळचे सरपंच तानिजी पुरकर. आमच्या गावाचं महाराज तुम्हाला एकच सांगतो, आमच्या गावाच्या वतीने जेवढी मदत करता येईल आणि वैयक्तिक मी बी पण त्याच्यामध्ये खायचा पण वाटा माझा पण राहील. आता तुम्ही महाराज तसं तुम्ही सांगाल ते करू. धन्यवाद. आपण टाळ्याच्या गजाला स्वागत करायचं आहे. या ठिकाणी व्यासपीठावर आमचे पंचदश नाम जुने आखाड्याचे सेक्रेटरी वगैरे सर्व संत आलेले उपस्थित आहे. बघा, कुंभमेळ्याला तुम्हाला नसून जाता आलं तर इथं मात्र कुंभमेळ्याचं दर्शन बाबाजीमुळे तुम्हाला होत आहे. काय सांगू आता, संतांची उपकार मज निरंतर जागविती. हे संत आपल्याला जागवित असतात आणि आपल्याला जगण्याचा मार्ग देतात. असे महापुरुष, एक सत्पुरुष सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्यामध्ये दिव्य पुरुष परमपूजनीय स्वामी मधुगिरी बाबा या ठिकाणी बसलेले आहे. परमपूजनीय स्वामी रमेशगिरी बाबा बसलेले आहे. परमपूजनीय स्वामी या ठिकाणी बोलीगिरी बाबा बसलेले आहे. आमचे वसुदेवनंद सुर आपले बहुरूप बाबा बसलेले आहे. त्यानंतर विमलगिरी बाबा सर्व संत या ठिकाणी बसलेले आहे. परत एकदा जनार्दन स्वामींच्या परिवारातील संतांचं मी टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. पंचदशनाम जुना आखाड्याच्या वतीने विष्णुगिरी बाबा दोन मिनटं समोर येतील आणि सर्व पंचदशनाम जुना आखाड्याच्या वतीने ते बोलतील, कारण प्रत्येक संतांकडे माईक देणं आज शक्य नाही आहे. जय जनार्दन. त्यांनी स्तुती करावी अगोदर भगवंताची, त्यानंतर थोडस छोटस भजन म्हणावं आणि नंतर आपण पाच मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. संतांची गावी प्रेमाचा आमचे हरिगिरी बाबाजींच्या संग समेत कायमची 12 तास 24 तास ज्यांची सेवा आहे असे नीलकंठ महाराज समोर या, कारण आमचे हरिगिरीजी बाबा अहमदाबादपर्यंत आले होते. परंतु आमचे एक बुजुर्ग महात्मा आहे, त्यांचं शरीर शांत झालं, त्यांना 2 दिवस लेट होतील, परंतु 24 तास रात्रंदिवस जशी बाबाजींची सेवा व्यासपीठावर मधुगिरी बाबा, रमेशगिरी बाबा, बोलेगिरी बाबा आमच्यासारख्या लेकरांना घडली, तसे 24 तास हरिगिरी बाबांसंग रात्रीचे दिवस करतात असे आमचे नीलकंठ महाराज यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत. हरिगिरी बाबा 2 ते 3 दिवसात 4 दिवसात त्या ठिकाणी आगमन होईल. त्यांचंही या ठिकाणी आपण जरी ते नसते तरी त्यांनी आशीर्वाद दिला, कारण त्यांना वृंदावनला अचानक तिथं जावं लागलं येता येता, कारण पूर्ण भारतामध्ये त्यांना फिरावं लागतं जावं लागतं. जोपर्यंत मी आमच्या विष्णुगिरी बाबाला म्हटलं होतो की जोपर्यंत ते त्र्यंबकला येत नाही तोपर्यंत त्यांचं कधीकधी त्र्यंबकून सुद्धा अचानक त्यांना निघावं वाटतं, कारण आम्ही एकदा घ्यायला गेलो आणि त्यांना 4 ते 5 वेळेस फोन आल्यानंतर जिथं आम्ही 1 तासात निघणार होतो तिथं आम्हाला 5 तास लागले त्र्यंबकवरून सुद्धा. तर ते पूर्ण भारताचं संरक्षक आहे, जिथं सर्व संचालन त्यांना करावं लागतं आणि त्यांनी सांगितले खूप तळमळ झाली मला, परंतु नाही त्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे. त्यांचंही मी एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. ते 2 दिवसात येतील. आणि परमपूजनीय स्वामी आमच्या आखाड्याचे विष्णुगिरीजी महाराज सर्व संतांच्या वतीने बोलतील, बाकी कोणीच नाही ना बोलणार आहे. कोण आहे स्वामी? सर्वांच्या वतीनं. हॅलो. कारण वेळ खूप झालेला आहे, 2 मिनिटं बोलू द्या, काय हरकत नाही. चला, जास्त वेळ नाही.
आमच्या आखाड्याचे श्रीमंत सेक्रेटरी पद्मानंद सरस्वती जी महाराज, हाँ 2 मिनट में सबको आशीर्वचन देंगे। हरि ओ बंसी विभूषित कराम नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधर दरवेन्द्र नेत्रा कृष्णाति परम किम पिता त्वमहं न जाने। बोल बाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। यदा यदा हि धर्मस्य ग्लाने भवति भारत अत्वत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशायश्च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। गीता में भगवान कृष्ण ने इस बात को कहा है, धर्म संस्थापना था संभवामि युगे युगे। भगवान के अवतारों में 3 प्रकार के अवतार होते हैं। एक नित्य अवतार होता है, एक निमित्त अवतार होता है, एक प्राशिष्ट अवतार होता है। आप कहेंगे भगवान को प्रायश्चित भोगना पड़ता है, बोले हाँ। जिस समय सनक नंदा सनत कुमार सनातन चारों भाइयों ने भगवान विष्णु को श्राप दिया तो रामा अवतार लेना पड़ा उनको। नारद जी ने श्राप दिया कि तुमने मेरा बानर का मुख किया तो तुमको यहां पर आना ही पड़ेगा। इस प्रकार का अवतार होता है। एक निमित्त अवतार होता है जो कि प्रहलाद के लिए हिरण्यकश्यप आदि निमित्त बनकर। एक संतों का अवतार होता है जो नित्य अवतार माना जाता है। संतों का नित्य अवतार, उन संतों में भी श्रेणियां हैं। एक तप श्रेणी है, एक देव श्रेणी है, एक अवतार श्रेणी है। जो तप श्रेणी है जैसे जड़ भरत आदि, उनको तपस्या के अलावा और कुछ नहीं, अपने आप में ही वो लीन। एक देव श्रेणी होती है, देवता होते हो जो कि उन्होंने कहीं भी आश्रम में आए उनके पूर्वजों ने उनके गुरुओं ने बना करके उनको महंत बना दिया, वो भोग रहे हैं वहां पर, सुख भोग रहे हैं। देव योग है ना, देवता भोग योनि होती है, ऐसा शास्त्रों में वर्णन है कि देवताओं की भोग योनि होती है, वहां आनंद ले रहे हैं। एक अवतार पुरुष होते हैं, वो धर्म की स्थापना करते हैं। जैसे कि हमारे शिवगुरु जी महाराज यह धर्म की स्थापना कर रहे हैं, यह अवतारी पुरुष कहा जाता है, शास्त्रों का ऐसा वर्णन। अवतारी पुरुष को अनेक प्रकार के संघर्ष करना पड़ता है। भगवान राम अवतारी थे, उन्होंने संघर्ष किए, रामेश्वरम की स्थापना की। जो अवतारी पुरुष होते हैं वो धर्म की स्थापना करते हैं। इस प्रकार से संतों का शास्त्रों में नित्य अवतार माना जाता है परमात्मा का। जो महापुरुष इस धरातल पे धर्म की स्थापना करने के लिए आते हैं
उनको अवतारी पुरुष जानना चाहिए, ये संकेत शास्त्र करता है। ऐसे ही हमारे राज्य संत सतगुरु जनार्दन स्वामी ने भी कई जगह धर्म की स्थापना की और अवतारी पुरुष थे। जिन अवतारी पुरुष को कहते हैं हत चले सो औलिया, बेहद चले सो पीर, और हद अनहद दोनों चले वा का नाम फकीर। ये महापुरुष एन कैन प्रकारण आपसे पुण्य आपसे धर्म करवा करके उस धर्म स्थापना में लगाते हैं जिससे आप सदैव उन्नति को प्राप्त होंगे, सदैव आप हरते भूलते रहेंगे। इन महापुरुषों के मार्गों पर चलने वाला हमेशा व्यक्ति उन्नति को प्राप्त होता है, ऐसी मैं कामना करता हूँ। जय जनार्दन। धन्यवाद। थोड़ा वे मधे पवित्राणाम साधुना विनाशा ये चिस्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगयुगे धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत येतात। काहीला यावं लागतं, काहीला आणावं लागतं आणि काही येतात। आणावं लागतं, यावं लागतं आणि येतात याच्यावर चिंतन फार गोड आहे। तरी पण आपण रागेश्वरानंद महाराजांना त्यांनी आम्हाला एक मंदिर बांधण्याची मिस्तरी दिलेली आहे। त्यांनी त्या ठिकाणी कुंभारीला खूप मंदिर बांधले आणि ते मिस्तरी या ठिकाणी आलेले का, त्यांनी समोर यायचं आहे। आपलं नर्मदेश्वर मंदिर जसं झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचं एक महापुरुषांचं एक सत्पुरुषांचं दिव्य ज्योतीचं मंदिर एक प्रगट कायम इतिहास राहील असं सुंदर मंदिर आपल्याला बांधायचं असल्यामुळं जे मंदिर बांधणारे असतील त्यांचं नाव मनसुभाई आहे। आहे का ती इथं आलेल्या? आलेले आहे बाबा, कृपया व्यासपीठावर यायचं आहे। आपण हे मंदिराचं त्यांनी प्लॅन पण आणलेलं आहे। सभामंडप आपल्याला नंतर बांधायचं आहे, परंतु जे काही मंदिर आहे त्यांनी स्वतः हे मंदिराचं आर्किटेक्ट साहेब आलेले आहे की नाही? महाली साहेब आर्किटेक्ट साहेब आले या ठिकाणी समोर यायचं। कृपया मंदिर मला फक्त 6 महिन्यात पूर्ण करून द्यायचं आहे, जास्त वेळ नको आहे, म्हणून टाळ्याच्या गजरात स्वागत। हे मंदिर फक्त 6 महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी मी त्यांच्याकडे सर्व संतांचा आशीर्वाद घेऊन बाबाजींचा आशीर्वाद घेऊन परत एकदा वर हात करा करून देऊ म्हणा। मटेरियल सगळं मिळेल, नक्कीच एक सुंदर मंदिर आपण 6 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न। बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने आज सर्व आनंद हा सोहळा आपण या ठिकाणी घेत आहोत। पहिलं प्रथम ज्या नर्मदा मैयाने बाबाजींना नवीन जन्म देऊन भरभरून चार्जिंग केलं असे नर्मदेश्वरच्या चरणी साष्टांग दंडवत करू। पालखीमध्ये आपल्या सर्वांची दशा जाऊन आपल्या सर्वांना दिशा दिली अशा बाबाजींच्या चरणी साष्टांग कोटी कोटी दंडवत करू। सर्व स्टेजवर असणारे सर्व साधू संतांना ओम नमो नारायण। आमच्या वारकरी भक्तांना जय हरे। भाविक भक्तप्रेमी सज्जन श्रद्धावती माता भगिनी, आपण सर्वजण भाग्यवान आहोत ह्या भूमीमध्ये बाबाजी अनेक वेळा येऊन गेलेले आहे आणि ह्या सर्व संतांच्या माध्यमातून बाबाजींच्या कृपेने शिवगिरी बाबांच्या माध्यमातून 108 कुंडी यज्ञ आपण बघितला। यज्ञ केल्याने पाऊस पडतो, पाऊस पडल्याने अन्नधान्य पिकतो, अन्नधान्य पिकल्यावर सर्व प्राणी मात्र सुखी होता आणि म्हणून बऱ्याच दिवस इथं मधल्या काळामध्ये आपण बघत आहोत। बरेच दिवस आपण बेकट बघितले, परंतु भगवान जनार्दन बाबांच्या मंदिराचा शुभारंभ करायचं नुसतं नाव बाबांनी कल्पना केली आणि भरभरून पाऊस आला। योगायोगाने लगेच कारखान्याचे पण चालू होण्याचे लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात। बाबाजींचं मंदिर लवकरच पूर्ण होईल, बाबाजींच्या इच्छा आहे त्यांच्यापेक्षा 4 पटीनं मोठं होईल एवढं नक्कीच। आमच्या सर्व संतांच्या वतीनं सर्व भक्तांच्या वतीनं बाबांना गाई देतो। पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठा आनंद आणि मोठ्या उत्सवाने या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। आपल्या सर्वांना बाबाजी पालखीमध्ये बसून हसतमुखाने आशीर्वाद देत आहेत। अशा आशीर्वादाला पात्र असणारे सर्व उपस्थितांचं
एकदा बाबांच्या वतीनं नर्मदेश्वरांच्या वतीनं ताळी वाजून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो, जय जनार्दन। थोड्या वेळात पण अतिशय सुंदर, कारण मंदिराचं धुरा सांभाळायची आहे सर्वांना, आणि या ठिकाणी पोलीस दादा आलेले पी एस आय साहेब कृपया त्यांचेही या ठिकाणी विष्णुगिरी बाबांनी स्वागत करायचं आहे, हार घालून। आणि सर्व संतान या ठिकाणी ज्ञानी आहे, ज्ञानाचे सूर्य आहे, आमच्या वारकरी संप्रदायाचे सर्व व्यासपीठावर विराजमान बसलेले। बघा आता सर्वांनाच दोन दोन मिनटं द्या वाटतं, पण वेळ कमी आहे, कारण चुळबुळ सुरू झालेली आहे। हां, शेवाळे आप्पा पण या ठिकाणी आलेले, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे। शेवाळे आप्पा आहे तिथं, हां, कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे। आणि बोलेगिरीजी महाराज या ठिकाणी आणले, त्यांनी दोन मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। या आप्पा या, चला नेक्स्ट हार द्या लगेच। हे बघा, लक्षात घ्या, आपल्याला वरती या रे, लवकर लवकर, वेळ कमी आहे, 10-15 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा। टाळ्याच्या गजरात स्वागत करूया म्हणजे लोणवाडीचे दादा आलेले आहे, लोणवाडीचे दादा, लोणवाडीचे दादा कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे। बंडरे काका, लोणवाडीचे दादा आलेले का? धुमाळ दादा, धुमाळ दादा, या ठिकाणी पूर्ण मंदिर झाल्यानंतर जेवढं मंदिराला कलर लागेल बाबाजी मी आजच देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांचं आपण काळ्याच्या गजरात स्वागत। विशेषतः मंदिरासाठी 1,000 रुपये पण त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांचं परत एकदा काळ्याच्या गजरात स्वागत करूया आपण। वर यायचं होतं, जेवढा आश्रमाला कलर लागेल तेवढा कलर गणेश आणि दादा देणार आहे। परत एकदा तुमचं काळ्याच्या गजरात स्वागत करतो आम्ही। आणि हा यांना पण हार, यांनी पण आपल्याला 1,000 रुपये दिले, अजून 1,000 त्यांचे बाकी आहे, म्हणजे 1,00,000 रुपये पूर्ण ते करणार आहे। धन्यवाद दादा, त्यांचं पुढा राहतो, काय काय माघार नाही राहत, त्याच्यामुळं आपण आणि पाटील सरांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी 1,000 रुपये दिलेले आहे, अभि असेल तर कृपया त्यांनी पण समोर यायचं आहे। ज्यांनी ज्यांनी देणगी दिलेली असेल कृपया 5 मिनिटात समोर या। असेल कोणी या ठिकाणी, अजून कोण कोण मुलं आहे, नाव आहे, वरांची यादी आहे, ती नंतर आपण वाचवलं देईल, आहे की यादी नंतर आपण वाचू, कारण वेळ खूप झाला। गोविंदगिरी बाबा या ठिकाणी बोलत आहेत, दोन दोन मिनिटं ब्रह्मा देव विष्णू गुरुदेव ईश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पुष्पकुंड महाकाय सर्वकोटि सर्वदा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। आज आपण स्टेजवर असलेले सर्व संतांना कोटी कोटी नमस्कार करून, हरिभक्तांना जय हरी करून, आणि आपल्या सर्व माता मौल्यांच्या हृदयी बाबांना नमस्कार करून, आज हा सोहळा भव्य असा भूमिपूजनाचा होत आहे। महाराज आपण इथे काही 6 महिने का 3 महिने सुद्धा होऊ शकतं असं मंदिर इथे होणार आहे, तेही गुरुचं होत आहे, त्यासाठी आपल्याला सर्व परिसरामधून मदत चांगल्या प्रकारे होणार आहे। ज्यांच्या मनात काय आहे ते आज आम्हाला समजतंय, पण आपल्याला सुरू करायला टाइम नको पाहिजे, लवकरात लवकर करा, मंदिर लवकरात लवकर होईल एवढंच बोलून मी माझं बोलू शकतो। संपत जाईल, हे नर्मदेश्वराचं मंदिर आहे ना, सद्गुरु जनार्दन स्वामींचं मंदिर ते दाखवत आहे, आपण त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करूया, धन्यवाद। आपल्याला काय मंडपची व्यवस्था करतो नंदू, म्हणजे धावपळ करतो, कुठेही त्याच्या कानाकोपऱ्यात असलं तरी तो धावपळ करून त्याची लेकरवाळ्या घेऊन इथपर्यंत येतो, सहकुटुंब सहपरिवार तो आला, परंतु तरी तो मंडपचं सहकार्य करूनही त्याची इच्छा आहे की बाबाजीचं मंदिर झालं तर मला घंटा द्यायचा आहे, पण तो म्हणतो फक्त 11 किलोचा, घंटा 1 किलोचा असतो, समोर यायचंय, समोर या, समोर यायचं, नंदूने समोर यायचं आहे, पुढे नंदू, कृपया नंदू यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्याचं स्वागत करू आपण। घंटा 11 किलोचा नाही 1 किलोचा असतो, पण आपण तर 21 किलोचं करू, कारण जास्त जो मोठा नको आहे, या
21 किलोचा घंटा आपण त्याच्या पर्धे मंदिराला घेऊया. जय जनार्दन. काळ्याच्या गजरा स्वागत. बनवलेलं आहे ते नंदूनी बनवलेलं आहे. वेळोवेळी नुसतं फोन केला का सहकार्य असतं. जय जनार्दन. यानंतर जे एक वर्षापासून बाहेरच निघत नाही परंतु अनुष्ठान चालू आहे पण बाबाजींचं मंदिर म्हणल्यानंतर लगेचच मी येणार. वास्तविक एवढी धडपड आहे एवढं महाराजांचं अनुष्ठान चालू आहे. एक वर्षापासून ते कुठं गेले नाही. आज जवळजवळ दुसरं वर्ष सुरू झालेलं आहे तरी पण बाबाजींच्या कार्यासाठी ज्यांची तळमळ आहे धडपड आहे बाबाजीचं नाव घेताच त्यांना अगदी तळमळ झाली अशा आमचे रमेशगिरी बाबा आपल्याला आशीर्वाद देतील. तत्पूर्वी आमचे आखाड्याचे विष्णुगिरी महाराज आपल्याला आशीर्वाद देत आहे. जय जनार्दन. हॅलो. वंदे देव उमापती वंदे जगत्कारण वंदे सूर्यशशाङ्क वंदे मुकुन्द वंदे भक्तजनाश्रयं शरदं वंदे भगवंत गुरु चतुर नाम वपुए इनके पद वंदन किए सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. नर्मदेश्वर भगवान की जय. सब संतन की जय. सब भक्तन की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. उपस्थित मंचासीन हमारे अखिल भारतीय श्री पंचदशनाम जुना अखाड़े के सभी वरिष्ठ अधिकारी एवं राष्ट्र संत श्री सदगुरु जनार्दन स्वामी जी के परिवार के सब पूजनीय संत महंत श्री रमेश गिरी जी महाराज एवं मधुगिरी जी महाराज और हमारे अखिल भारतीय श्री पंचदशनाम जुना अखाड़ा के वरिष्ठ महामंडलेश्वर श्री श्री 1008 महामहिम अनंत विभूषित श्री शिवगिरी जी महाराज और आप सभी भक्तगणों की उपस्थिति में राष्ट्रीय संत श्री सद्गुरु जनार्दन स्वामी जी महाराज जी का जो मंदिर यहाँ बनाया जाएगा उसी के उपलक्ष्य में आज भूमि पूजन हुआ और मराठी बोलो पता आप लोगों को समझ में आ गया. नहीं सबके समझ में आना चाहिए ना. तरे राष्ट्र संत श्री सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा या भूमि पूजनाचा मंदिराचा भूमि पूजनाचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि अनेक दानदाते आहेत की ज्यांनी आपली देणगी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. अस्तु भाग्यवान मंडळी आहेत कारण अशा एका महापुरुषाचं मला असं वाटतं जनार्दन स्वामीजींची समाधी कोपरगाव ठिकाणी आहे आणि त्या कोपरगावच्या ठिकाणी जी समाधी आहे त्या कोपरगावच्या समाधीचं प्रतिस्वरूप आपल्या सर्वांना नाशिक जिल्ह्यामध्ये ते नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्या जनार्दन स्वामीजी महाराजांच्या समाधीचं प्रतिस्वरूप मंदिर आपल्या या निफाड कारखान्यावर होत आहे आणि आपल्या सर्वांना निफाडकरांना नाशिककरांना नवे नवे जनार्दन स्वामी महाराजांचे जिथे काही भक्त असतील आणि त्याचबरोबर आदरणीय महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज त्यांच्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत ज्यांच्या हृदयामध्ये जनार्दन स्वामीजींचं प्रेम आहे शिवगिरी बाबांचं प्रेम आहे अशा सर्व भक्तगणांना मी अखिल भारतीय श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या वतीने विनंती करतो की आपण सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलून या मंदिराला मी तर म्हणतो 6 महिने फार झाले. 6 महिन्याच्या अगोदर महाराज म्हणतात की गर्भगृहाचंच काम करायचं. गर्भगृहाचं नाही मी तर म्हणतो सभामंडपाचं आणि गर्भगृहाचं जेवढं काही दिव्य भव्य काम या ठिकाणी होईल आणि या मंदिराचा जो ध्वज आहे लवकरात लवकर या ठिकाणी फडकावा आणि या मंदिराची कीर्ती महाराष्ट्रभर पसरावी आणि आपल्या सर्वांना महाराजांचं या ठिकाणी
मार्गदर्शन आपल्याला सर्वांना मिळतं आहे, आपण सद्भाग्याची गोष्ट आहे, कारण महाराजांचा सहयोग सद्भाग्य आपल्याला आशीर्वाद मिळतात. आपल्या सर्वांना मी हा जोडून विनंती करतो आणि आमच्या अखिल भारतीय श्री पंचदश नाम जुना आखाड्याला निमंत्रित केल्याबद्दल महाराजांचं, आपण सर्व महाराज भक्त मंडळींचं मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जनार्दन, जय जनार्दन. धन्यवाद महाराजांनी आपलं थोड्या वेळामध्ये आणि सद्गुरु जनार्दन स्वामीवर असलेली श्रद्धा, बाबाजींचं कार्य, बाबाजीची कार्यप्रणाली पाहून सर्वांनाच गहिवरून येतं की काय असतील आपले बाबाजी, काय असेल ते सद्गुरु जनार्दन स्वामींचं कार्य. सगळ्या आखाड्याला सर्व संतांना आपुलकी वाटते बाबाजींची. एवढे मोठे सत्पुरुष आणि त्या सत्पुरुषांचा कळस आपल्याला कोणी म्हणतं 3 महिने, कोणी म्हणतं 6 महिने, परंतु ते प्रत्यक्ष त्यांचा कळसच आकाशाची उंची गाठवणारा आहे. इतकं मोठं कार्य त्यांचं असल्यामुळं सद्गुरूंचं कार्य आपण सर्वांच्या या ठिकाणी बसलेल्या माता बहिणींना मी परत एकदा विनंती करतो की आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान म्हणजे बाबाजी आहे. आणि बाबाजीचं मंदिर होत असताना ठराविक लोकांनी दान दिलं असं नाही, तुम्ही सर्वांनीच दान दिलेलं आहे. म्हणून मी पहिल्यांदा तुमचं टाळ्याच्या गजरात स्वागत करतो, भाविक भक्तांचं स्वागत करतो, कारण प्रत्येकालाच द्यायचं आहे आणि प्रत्येकाला या निमित्तानं बाबाजींचं मंदिर या ठिकाणी पाहायला भेटेल. आपण समाधीवर जातो त्या ठिकाणी बाबाजींचे भव्य दिव्य 21 कळसाची समाधी आहे. पंच धातूची जवळजवळ काही कुंटलची मूर्ती आहे. ज्यावेळेस आपण समाधीवर गेल्यानंतर असं वाटतं की आज आपण बाबाजीला भेटून आलो आणि त्या ठिकाणी आपण जर कान ठेवला, आपली जर श्रद्धा असेल, तर त्या समाधीतून अजूनही आवाज त्या भक्तांना येतो अशी अनुभूती बाबाजींच्या समाधीवर आहे. तोच स्रोत, तोच आनंद, तीच भक्तिमय वातावरणाची आपण या ठिकाणी उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या दर्शनाचा लाभ घेण्याचा आपण या ठिकाणी भाविकांना एक संधी उपलब्ध होईल, प्रत्येकाला आनंद प्राप्त होईल अशी बाबाजींच्या चरणी प्रार्थना करून संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी परमपूजनीय स्वामी रमेशगिरी बाबांकडे आपण माईक देऊया. त्यानंतर आपल्याला मधुगिरीजी महाराज आशीर्वाद देतील आणि मग महाआरती होईल आणि महाप्रसाद होईल. जय जनार्दन. त्या अगोदर आमचे PSI साहेब आहेत, ते आपले 2 मिनिटात त्यांचं मनोगत व्यक्त करतो. स्वागत केलं त्यांचं, स्वागतही करतो. समोर या आणि 2 मिनिटं बोलू द्या, जागेवरच द्या. ओम नमस्ते सतते जगत्कारणाय, नमस्ते सिते सर्वलोकाश्रयाय, नमोभ्याम नमस्ते जगद्गुरु शिवाहं शिवोऽहं शिवोऽहं. राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराज की जय. अकाल मृत्यु वो मरे जो कर्म करे चांडाल का, काल उसका क्या करे जो भक्त है महाकाल का. या पवित्र नवदेश्वराच्या शिवालयात उपस्थित सर्व साधू संतांच्या चरणी नतमस्तक. ओम नमो नारायण, जय हरी. उपस्थित सर्व माता भगिनींना जय बाबाजी. आज या जनार्दन स्वामी मंदिराच्या पायाभरणी उद्घाटन कार्यक्रमानिमित्त आपण सर्व उपस्थित आहात. बाबाजींनी मला सकाळी 11 वाजता फोन करून सांगितलं की दादा तुम्हाला यायचं आहे, त्यांच्या प्रेमासह मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. बाबाजी तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, तन मन धन या तिन्ही प्रकारच्या सेवा मी या मंदिरासाठी अर्पण करीत आहेत. जेव्हा जेव्हा मला आवाज द्याल त्यावेळेस मी उपस्थित राहून या मंदिर पूर्ण होईपर्यंत माझी सेवा इथे समर्पित करील. ओम नमो नारायण, जय जनार्दन. या ठिकाणी विष्णुगिरी बाबा नंतर आले, त्यांचं 2 मिनिटात स्वागत होत आहे. एक हार घालून ते थोडे लेट आले, दूर असतात आणि त्यांच्या समवेत माया पण आलेल्या आहे. त्यांचं स्वागत, शरणानंद महाराजांचंही या ठिकाणी स्वागत, अजून वृंदावनच्या ताई आलेल्या भारतीताई त्यांचंही स्वागत. जय जनार्दन. उपस्थित वैद्य मंडळ या ठिकाणी आलेलं आहे, जागेवर त्या ठिकाणीचं स्वागत होईल.
साईनगर धन्यवाद आणि आपले बाबाजींचं भक्त मंडळ जवान ईश्वर मॅग्नेसर आणि मुक्ताईनगर भक्त मंडळ सर्वांचं वारकरी संप्रदायाचं लखन महाराज स्वागत सर्वांचं आलेलं तुमच्या समोर बलराम महाराज प्रत्यक्ष शब्द सुमनांजलीने तुमचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो धन्यवाद आपले एक कोणीतरी संत जाऊन सर्व जेवढे व्यासपीठावर बसलेले आहे तुम्ही बसा त्यांचा जागेवर हार घालून सत्कार करूया तोपर्यंत स्वामी रमेशगिरीजी महाराज बघा आपल्यासाठी समाधीवरून संदेश घेऊन आले समाधीवरून सद्गुरू जनार्दन स्वामीला घेऊन आले आणि सद्गुरू जनार्दन स्वामींचा अनुभव अमृत अनुभव आनंद या ठिकाणी त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायचा आहे स्वामी रमेशगिरी बाबा आपल्याला आशीर्वाद देत आहे जय जनार्दन जास्ती गर्दी न करता दोनच जण जा मनीष मटाले यांनी गावाजींच्या मंदिरासाठी 11,000 रुपये दिले त्यांचे काळाच्या गजरात स्वागत होत आहे हरि ओम जनार्दनाय हरि ओम नम शिवाय हरि ओम जनार्दनाय भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या या ठिकाणी दिव्य भव्य मंदिराचं भूमिपूजन शिवगिरीजी महाराज यांच्या असीम प्रेरणेने प्रयत्नाने या ठिकाणी उभारण्याचं आयोजन नियोजन केलं आहे त्या भूमिपूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महांच्या सेवेतील आदरणीय पूजनी वंदिनी मधुगिरीजी महाराज सर्व जनार्दन स्वामी महाराजांचे अनुग्रही सर्व संत मंडळी पंचदशनाम जुना अखाडा त्र्यंबकेश्वर नीलगिरी पर्वतचे अधिकारी पदाधिकारी आणि या निफाड परिसरातील सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांवर नित्यंत अशी श्रद्धा भाव भक्ती असलेले सर्व भाविक आपण या सर्वांच्या देखत प्रत्यक्ष हा भूमिपूजन आता सोहळा संपन्न झाला आहे संपन्न होत असताना अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मंदिराकरता देणगी ही दिलेली आहे अजून देणार आहे भूमीचं पूजन झालं कारण भूमीवर मंदिर होणार आहे म्हणून भूमिपूजन करायचं आहे हा मंडप भूमीवर आहे आपण भूमीवरच बसलेलो आहोत झाड झुडप सगळे काय बंगले माड्या काय असतील त्या सर्व भूमीवर आहे म्हणून भूमीचं पूजन करणं
हे आपल्या शास्त्राने पुराणाने वेदाने घालून दिलेली परंपरा आहे. म्हणून आज आत्ताच भूमिपूजन सोहळा संपन्न, सर्व साधू संतांचे आशीर्वाद, अजून एक आशीर्वाद बाकी आहे. दीप प्रज्वलन एका घरामध्ये 20 वर्षापासून अंधार जर असला, घर बंदच असलं, त्या ठिकाणी नुसतं दीप लावला, काडी ओढली, तर तो 20 वर्षाचा अंधकार काडी ओढल्यानंतर तो निघून जातो आणि प्रकाश होतो. म्हणून दीप प्रज्वलन झालं हे अंधकार निघून जाईल प्रकाशाचं. दीप प्रज्वलन प्रकाशाचं ज्योतिक आहे. सर्व संतांचे, साधू संतांचे, सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आशीर्वाद लाभलेला आहे. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी हे शिवस्वरूप, शिवयोगी, महायोगी, ज्यांनी अष्टांग योगाची साधना केली आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की जे सत्पुरुष महापुरुष ह्या मार्गाने जातात आणि ती अवस्था प्राप्त करून घेतात, ते आणि ईश्वर भेद नाही, ते एक रूप होतात. असे ते महापुरुष योगी, शिवयोगी त्यांचं या ठिकाणी स्मारक, या ठिकाणी मंदिर भव्य दिव्य असं नियोजन आयोजन या ठिकाणी केलं आहे. सर्वांनी या मंदिराला आपलं तन मन धनाने सहभागी व्हावं असे या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी सूचना विनंती आदेश करतो. माझी दोन शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. धन्यवाद परमपूजनीय स्वामी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींची कृपा पात्र स्वामी रमेशगिरीजी महाराज. आपला अनमोल वेळ आपल्या साधनेतला सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्यामध्ये पूर्ण तनमन धन वाहून दिल्यामुळं नुसतं बाबाजींचं मंदिर म्हटल्यानंतर सांगितलं काही झालं तरी मी येणार, आणि ते या ठिकाणी आले त्यांचं आपण परत एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. सर्व संत व्यासपीठावर ज्ञानी आहे त्यांचं प्रत्येकाचं ऐकावं असं वाटतं, परंतु वेळ खूप झाला आणि म्हणून ज्यांनी आपल्याला पंगत दिलेली आहे असे या ठिकाणाहून लहानचे मोठे झालेले विद्यार्थी त्यांचं 2 मिनिटात आपण स्वागत करणार आहोत. त्यानंतर आमचा बालू आहे, औरंगाबादला असतो, त्यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे. मागच्या गुरुपौर्णिमेलाच त्यांनी मंदिराला सुरुवात केली नाही तरी त्यांनी 1 लाख रुपये या ठिकाणी जमा केलेले आहे, त्याचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत. आणि विशेषतः ज्यांनी पंगत दिली त्या मुलांचं नाव या ठिकाणी घ्यायचं आहे. 2 मिनिटात नावं लिहून आणा, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करू. ज्यांनी सहकार्य केलं, आमचे नाशिकचं मंडळ आलेलं आहे स्वयंपाकासाठी, आणि विशेषतः पिंपळचं जे आमचं गोपाळनगर आहे, सर्व मुलांचं, आचार्यांचं, काका त्यांना घेऊन यायचं आहे. स्वागत होईल जे मुलांनी स्वयंपाक बनवला रात्रभर आणि त्यांनी खाली उभा राहायचं आहे. त्यांनी कृपया स्वयंपाक बनवणारे पण यायचं आहे. भूषण महाजन, विष्णुपंत मत्सागर यांनी पंगत दिली, मकरंद कुलकर्णी, माधवराव कुशारे, पप्पू पाटील, राकेश पगार, अजिंक्य तपकिरे, संजय बाविस्कर, प्रवीण जोघाले आणि संजय आठा आडाव कृपया व्यासपीठासमोर यायचं आहे. यांनी नाव घेतलेले प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हार टाकतील. जे समोर जेवढे संत बसलेले आहे प्रत्येकाने 1 मिनिट उठायचं आणि रांगेत हार टाकायचं आहे प्रत्येकाच्या. घ्या, हे आचार्य आहे, स्वयंपाक बनवतात आणि त्यांच्याही पटापट सर्वांनी या. सर्व संतांच्या हातून स्वागत होत आहे. चला या, सर्व या, चालू या, समोर या. भूषण महाजन असेल, विष्णू मत्सागर, मकरंद कुलकर्णी, माधवराव कुशारे, पप्पू पाटील, राकेश पगार, अजिंक्य तपकिरे, संजय गाविस्कर, प्रवीण जेवघाले आणि या ठिकाणी आढाव सचिन दादा यांनी पंगत दिलेली आहे. यांचं काळ्याच्या गजरात स्वागत. धन्यवाद, धन्यवाद. पटकन यांना हार टाका पटकन. सर्व संतांच्या वतीने एक हार टाकून द्या. शुद्धगिरीजी महाराज सेक्रेटरी आणि सहजानंद महाराज, आपण 2 मिनिट केले, त्यांना मराठी समजत नाही, 2 मिनिट केले, आपके हस्ते आशीर्वाद दे सकते हैं 2 मिनिट के लिए. आइए सब संत महंत हे आमच्या अखाड्याचे पदाधिकारी आहे, नील पर्वतचे थानापती सेक्रेटरी आहे,
त्यांनी एक एक हार टाकून द्यायला पटकन विजू भाऊ सुखेने कर आपण पण व्यासपीठाकडे यायचं आहे. नीलकंठ महाराज बालूचं आणि आमच्या फ्रेंडचं स्वागत करायचं आहे. दोघांना दोन हार टाकायचे आहे. विष्णू भाऊ या समोर या. सर्वांना या ठिकाणी पूजन झालं असेल तर आपण लवकर वाढण्याच्या तयारीला जायचं आहे. सर्व मंडळ लगेच पाट्या भरायच्या आहे. चला पटापट तुम्ही चला लगेच चला लगेच तयारी करायची आहे. या ठिकाणी ज्यांनी सूत्रसंचालन केलं असे निपटचे सर तुमचंही आम्ही या ठिकाणाहून शब्द सुमनंजलीने स्वागत करतो. हा सर्वांचं या ठिकाणी चला भूषण चला मकरंद कुलकर्णी चला माधव किशोर भाऊ चला पप्पू पाटील चला लवकर लवकर राकेश जे असतील त्यांनी लवकर चला. धन्यवाद. हे वरती चालवा तिकट नंबर चला चला लवकर लवकर चला वेळ कमी आहे. या आपला स्वागत होत आहे. आपण व्यासपीठावर येऊन लगेच एक एक हार स्वीकारायचा आहे. त्यानंतर स्वामी मधुगिरीजी महाराज अनमोल ज्ञान दान आपल्याला करतील कारण ते बाबाजींच्या सहवासात राहिलेले आहे. बाबाजींची त्यांनी खूप सेवा केलेली आहे. बाबाजींची त्यांनी पूजा केलेली आहे. बाबाजींना त्यांनी डोळे भरभरून पाहिलेले आहे. म्हणून जसे आमचे रमेशगिरी बाबा भुलेगिरी बाबा आणखीन भौरीगिरी बाबा विमलगिरी बाबा यांनीही बाबाजींना पाहिलं तसे आमचे मधुगिरीजी महाराज आपल्याला आशीर्वाद देणार आहे. तो आशीर्वाद झाल्यानंतर लगेचच आपण यजमान जे बसलेले आहे त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे. जय जनार्दन. यजमान तुमचंही कारण तुम्ही बाबाजींच्या एवढ्या मोठ्या मंदिराला एक इतिहास एवढा राहणार आहे त्याला तुम्ही साक्ष आहात. कारण दोन दिवस कुठल्याही प्रकारचं यजमानाला सांगावं लागलं नाही या म्हणून तरी पण जवळजवळ 41 जोड्या पहिल्या दिवशी 21 नंतर 41 जोड्या या ठिकाणी बसल्या पूजाला बसल्या. या ठिकाणी त्यांचं मी यजमानाचं टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. कारण अशी इच्छा आहे की बाबाजींचं ज्यावेळेस मंदिर कळस पूर्ण होईल त्यावेळेस परत आपल्याला 111 कुंड यज्ञ या ठिकाणी पाहायला भेटेल. 108 यज्ञ झालेलं आहे पण 111 कुंडात्मक यज्ञ आपण बाबाजींच्या कलशपूजनाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस आपण पूर्ण ग्राउंडवरती यज्ञच यज्ञ राहतील अशी बाबाजींजवळ प्रार्थना करू. करणारे आपण नाही ते बाबाजी आहे. आणि म्हणून आपण सर्वप्रथम आता सर्वांनी सरळ बसायचं आहे. अगदी हात जोडायचे आहे आणि स्वामी मधुगिरी बाबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. जय जनार्दन. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. आचित केशव विष्णुनरहरि सत्यं जनार्दनं हंसनारायणं चैव मेकम्. अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम्. श्री हरि पापनाशाय गोविंद मोक्षदायक. ध्यान मूलं गुरु मूर्ति पूजा मूलं गुरु पद मंत्र मूलं गुरु वाक्य मोक्ष मूलं गुरु कृपा. पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देव निरंजन गुरु वाक्य सदा सत्यं एकं परं पद. अन्यता शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर. नमः शिवाय पञ्चाक्षरवाचे उच्चारा. नमः शिवाय. नमः शिवाय पञ्चाक्षरवाचे उच्चारा. नमः शिवाय. नमः शिवाय
पंचाक्षर वाचे उच्चारा नमः शिवाय नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चारा नमः शिवाय जपोनी पंचाक्षर केला विघ्नांचा नाश केला विघ्नांचा नाश त्र्यंबकेश्वर महाराज की जय कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त रजन सतगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बलि की जय गुरुनाथ महाराज की जय सर्वदेश्वर भगवान की जय जगाचा कल्याणा संतांच्या विभूती जगाचा कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज आदिराज प्रातस्मरणीय ब्रह्मनिष्ठ मुनी परमहंस परिवाजी कार्य योगीराज निष्काम कर्मयोगी राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामीच्या वास्तव्याने पवित्र झाल्या भूमीवरती अनेक साधू संतांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय आमचे गुरुबंधू परमपूज्य महामंडळेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या उत्कृष्ट अशा उत्साहाने आज बाबाईच्या भूमिपूजनाचा सोहळा साजरा होत आहे. जनार्दन स्वामी कसे होते, जनार्दनी आपल्या जीवनामध्ये काय करत होते हे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे. जवळजवळ 40 ते 45 वर्ष बाबाईच्या सहवासात गेलेले आहे आणि म्हणून सद्गुरु जनार्दन स्वामी तपश्चर्या झाल्यानंतर साक्षात्कार झाला, जगात जा, जगात मार्ग वाढवा, जगात तुमचा जय जयकार होईल तर आम्ही जय जय करू असा संकेत दिला जनार्दन स्वामींना आणि तपश्चर्या साधना सोडली. जगामध्ये सुख कशाने प्राप्त होईल, यांचा उद्धार कशाने होईल, हाच एक उद्देश धरून बाबाजी खेड्याखेड्यात गेले, वस्तीवस्तीवर गेले, शहरात जास्त गेले नाही. सद्गुरु जनार्दन स्वामी गोरगरिबाच्या वस्तीवर गेले आणि प्रवचन सांगितलं, प्रवचनात उभे राहायचे मी, पालखी राहायची बाबाजींची आणि सांगायचे मी तुमच्या धान्यासाठी पैशासाठी आलो नाही, तुम्ही काय करता, जीवन कसा तुमचा उद्धार होईल याच सांगायला मला संकेत झाला, मी त्याच्यासाठी आलो होत आणि म्हणून आपल्याला सुख कशाने प्राप्त होईल फक्त सत्पुरुष सांगतात, अवतरी पुरुष सांगतात. तपश्चर्या हे निमित्त कारण करतात, कारण ते त्या मार्गाने गेले, आपण त्याच मार्गाने गेले पाहिजे, गेले गेले संत याच वाटे, आपण जाऊ त्याच वाटे, अशी उक्तीप्रमाणे ते करून दाखवले. तर अगोदरच ते पूर्वीजन्मी ज्ञान घेऊन आलेले असतात पण ते आपल्याला दाखवतात कसं. आणि म्हणून सद्गुरु जनार्दन स्वामीशी खेड्यामध्ये फिरायचे आणि जाता जाता संजीवनी कारखाना, बेलगंगा कारखाना, मालेगाव तो गिरणा कारखाना, अनेक कारखान्यावरती बाबाजीला ह्या लोकांनी नेलेले होतं. बाबाजी जायचे पूजन करायचे पण मी आलो ज्याचा खरा बोध, ज्याचा उपदेश आपला उद्धार कशाने होईल याचं जास्त मार्मिक, ज्या ज्या भागात जसं ज्ञान पाहिजे तसं तसं बाबाजी द्यायचे, ज्या गावात ज्या ज्ञानाची आवश्यकता आहे ते बाबाजी सांगायचे. आम्ही रोयला म्हणून गाव आहे तिथं, मनेगाव म्हणून गाव आहे थोडं, तिथं गेल्यानंतर बाबाजी सांगितलं, अरे तुमचं वाईट कर्म जात नाही, सत्पुरुष काय करते या ठिकाणी आणि मार्ग धरला तर तुमचं चांगलं होईल मी सांगायला आलो होत. आणि त्याप्रमाणे बाबाजीने उपदेश केला,
सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलायचं पण जगाचं हित करायचं असे बाबाजींचं कर्तव्य होतं. असं करता करता निफाड करण्याची चाहूल झाली. यावेळेस कोळी साहेब या ठिकाणी होते, शितके अधिकारी म्हणून कोळी साहेब, नाठेदादा आणि काही संचालक मंडळ या ठिकाणी बाबाजीकडे वेरूळ आले. बाबाजी, तुम्ही दरवर्षी त्र्यंबकेश्वरच्या यात्रेसाठी या ठिकाणी वेरूळ या भागातून त्र्यंबकेश्वरला जात असतात आणि त्र्यंबकेश्वरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तुम्ही या मार्गाने जात असता. दुसरं महाशिवरात्र महासौरीच्या काळामध्ये तुम्ही असा उपदेश करत करत गृष्णेश्वर मंदिरापाशी जात होते, आश्रम तिथं आहे, आणि त्याचप्रमाणे तुम्ही उपदेश करून या ठिकाणी कार्य करत आहात. तुम्ही आमच्या कारखान्यात यावं ही आमची इच्छा आहे. बाबाजींनी तारीख दिली. अरे म्हणे बाबाजी फार साध्या घरात राहतात, झोपडीत राहतात. पास्ताची झोपडी केली, चटाईची झोपडी केली होती इथं. काय सांगाव, पहिले दिवस पहिल्या दिवशीची परिस्थिती पाहिली, लोक म्हणायचे बाबाजीला चांगलं चालत नाही, पाणी दरवर्षी गळायचं तिथं पडेल राहायचं, बाबाजी आले की ती साफसफाई करायची, परत बाबाजी कार्यक्रम निघून जायचे, अशी बाबाजी परिस्थिती होती. माधवगिरी महाराज धान्य फेरीसाठी यायचे, नाठेदादा यांनी हे मंदिर उभं केलेलं आहे. बैलगाडीवर धान्य गोळा करायचे हो, बैलगाडीवर. बाबाजीची परिस्थिती अशी, चुना देत नव्हतं, बैलाचा खाना करून करत होते. पण आज काय झालं आहे, शिर्डीच्या साईबाबाची समाधी फार दिवसानंतर बोलली, पण जनार्दन स्वामीची समाधी पहिल्यापासून बोलत आहे. कारण तसं कर्तव्य होतं, तसं कष्टमय जीवन होतं. असा पॉलिटिकलपणा त्यांच्याजवळ नव्हता, सांगायचं सत्य सांगायचं असा त्यांचा उपदेश होता. आणि म्हणून या ठिकाणी बाबाजी जायचे, माधवगिरी महाराज धान्य कोळायला यायचे, बाबा म्हणजे वरतून गळत आहे. अरे बाबाजी म्हणायचे चांगल्या घरात जात नाही, आपण चांगलं केलं तर इथं येणार नाही, बाबाजी जातील, येत राहू द्या, छप्परच राहू द्या. पाणी गळायचं तरी ती परिस्थिती होती बाबाजीची, मी पाहिलेली आहे. महाराज कारखाना यायचं म्हणजे पाणी आणायचं आमचं फार मोठं संकट उभं राहायचं, कारण नळाचं पाणी प्यायचं नाही बाबाजी. विहिरीवर पाहायला जायचं, रात्री विहीर पाहायला जायची, मग तिथून पाणी आणायचं, परत पहाटे आंघोळीला पाणी आणून ठेवायचं, म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती बाबाजीची. आणि त्यात चूक झाली तर नका विचारू, सगळे जावं पण बाबाईच्या पूजेला जायचा फार प्रश्न उभा राहायचा, कारण बोलायचे फार कडक, बाबाजी फार कडक होते महाराज. जर थोडं चुकलं, मी नाशिकला थोडा दरवाजा उघडा राहिला, फक्त एकाने डोगून बघितलं तर बाबाजीने असं ताट उचलत, स्वतःची ती याची ताट उली अशी झिरकवून दिली, पळन फिळ सगळं. मी तर घाबरून गेलो, थरथर कापायला लागत होतो. बाबा बाबाईसवर जायचं म्हणजे साधी गोष्ट नव्हती, कसं तरी केलं पण बाबाजी गेले, अशी परिस्थिती बाबाजी होती. अशा या ठिकाणी आज परिस्थिती फार चांगली झालेली आहे, पण या जागेवर आल्याने तुम्हाला काय प्राप्त होईल आणि कशी परिस्थिती ती बाबाजीच्या काळातली. पण अशा अनेक ठिकाणी बाबाजी गेलेले आहेत, अनेक ठिकाणी मुक्कामाला राहिलेले आहेत, याला आपल्याला काय परिस्थिती मिळेल. या जागा सत्पुरुषाच्या अवतारी पुरुषाच्या जागेवर गेल्याला काय प्राप्त होईल त्याला ज्ञान नव्हतं एवढं. परंतु सगळी देवमय वाणी होती, बोले तैसा चाले, बोलत तसे चालत होते. मागण्याचे असं पाहे मुखाकडे चिंतीले रोकडे मनोरथ, नुसती इच्छा करायची हे जा पाहिजे तर बाबा तयार उभं राहायचं. आणि म्हणून सत्पुरुषाचे जे ठिकाणी गेलेले आहेत तिकडे आपल्याला काय प्राप्त होईल याच्याबद्दल मी थोडं सांगणार आहे. पूर्वी कुंभमेळा भरत होता कुंभमेळा, आताही कुंभमेळा भरतो. माझा जन्म हा कुंभमेळ्याच्या ठिकाणी झालेला आहे म्हणून मला माहिती आहे कुंभमेळे कसे भरत होते. साधू लोक यायचे महाराज, त्यांना थायला धड राहायचं नाही, ते उभे राहायचे तर पाय सुजेल राहायचे. आताही माधवगिरी महाराजचं ऑपरेशन झालंय, गुडघे चालू देत नाहीये, म्हणे बाबा लय मोटर सायकलीच्या किका आणल्या या वस्तीवरून त्या वस्तीवरून त्या वस्तीवरून त्या वस्तीवर, गुडघे गेले म्हणे माझे. म्हणलं बापा नाही ट्रॅक्टर चालवाय ना, ऍक्सिडेंट झालाय, माझे शरीर गेले. म्हणलं म्हणजे आता बोलायचं यायचे, काय होईल काही सांगता येत नाही पुढे शरीराची. न कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरवसा, कोणता काळ येईल काही सांगता येत नाही पुढे. पण सद्गुरु जनार्दन स्वामीच्या केलेली सेवा कधीच व्हायला जाऊ शकणार नाही, तुम्हाला खात्री सगळं सांगतो. आणि म्हणून सत्पुरुष जिथे जातील, अवतारी पुरुष जिथे जातील, साधू संत जिथे जातील. आता सरकार फार नियोजन करतं साधू संतांचं, पण पूर्वी काळी
नियोजन सरकारचं साधू संतांवर एवढं लक्ष नव्हतं, पण आता ग्रॅज्युएट लोक साधू संतांच्या ह्याच्यात गेले म्हणून साधू संत आज फार सोयी व्यवस्था होलेला आहे, कुंभमेळा फार व्यवस्था होतात. पण पूर्वी काळी आम्ही पाहिलेलं आहे लहानपणापासून, लहानपणापासून मी पाहतोय कुंभमेळा नाशिकला कसे कसे भरत होते, कसे कसे होते. साधू वरून पाणी गळायचं मारा तरी साधूंना राहायला जागा राहायची नाही, पण फार तपस्वी होते महाराज पूर्वी. बघा कुंभमेळा भरला जातो पूर्वी, कुंभमेळा भरल्यानंतर असे रस्ते नव्हते पूर्वी काळी, जंगलातून रस्ता राहायचा, गंगे स्नान केलं का भक्त मंडळ, येष्ट्या गाड्या काहीच नव्हतं, मग पायी पायी आपल्या गावाला परत फिरायचे. एक असाच भक्त कुंभमेळाचं स्नान झालं आणि जंगलातून रस्ता काढला, पण रात्र झाली, आता काय करायचं, रात्रीचा टाईम आहे, हिंसुर पशु हिसई करतात. तसं जाते गावच्या डोंगरावर बाबाजी जाताच्या अगोदर वाघ होते, तिथं डरकाळ्या फोडत होते, सर्प होते, गुंगे होते मोठे मोठे, पण सद्गुरु जनार्दन स्वामी गेल्यानंतर सर्व बदल करून टाकला. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीजे शुद्ध अंगी, महाराज काय करणार नाही, पशी तपाची ताकद पाहिजे, नाही तर बोल ग जाचे तुझं काय जातं, बोला चिची कडी बोलाचाच भात कोण झुकला तुर्त जेवण या, तपस्वी वाणीची वाजे असल्यास सगळं काही होऊ शकतं तिथं. आणि म्हणून तो फिरल्यानंतर आता काय करायचे विचार करायला लागला. आता आपण मुक्कामी कुठं राहायचं, तेवढ्या त्याला एक दिवा दिसला, आणि दिवा दिसल्यानंतर तो त्याला आनंद वाटला, अरे अरे कोणाची तरी आहे झोपडी. झोपडी गेले तर ती एक साधू महाराजांची झोपडी होती, त्याला आनंद वाटला, वा 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 आज साधूंच्या झोपडीत आपल्याला मुक्कामात राहायला लागलं. संध्याकाळी मुक्काम केला साधू महाराज, आदर तिथे केला, तेव्हा काही बुंदी मसाले भात नसेल साधा भात केला असेल त्यांनी खाई, आता काय सगळीकडे बदल होत चाललेला आहे. त्याला जेवण दिलं रात्री, पण त्याची दिशाभूल झाली. काही लोकांची दिशाभूल होते, पूर्व कुठं पश्चिम कुठं दक्षिण कुठं हे ती समजतच नाही. मी जर औरंगाबादला गेलो तर औरंगाबादच्या आश्रमातलं अजून मला सुद्धा कळालेलं नाही पूर्व कोणच्या बाजूला आहे दक्षिण कोणच्या बाजूला आहे. मी म्हणतो बाबाजींच्या गेटची जी बाजू आहे ती पश्चिमेला आहे, ते नाही म्हणते उत्तरेला आहे, मला समजतच नाही अजून सुद्धा, अशी दिशाभूल आहे. तशी तिची दिशाभूल झाली, आता काय करावं, कोणत्या मार्गाने जावं, कुठे जावं. तेवढा तो त्या साधू महाराज विचार, साधू महाराज तुम्ही असं विचारण्यापेक्षा गंगेच्या कोणत्या बाजूला, माझं मला माहिती दक्षिण बाजूला माझं गाव आहे, पण बाजू विचारू कोणत्या बाजूला आहे भाऊ दक्षिण गंगा. तेव्हा तो विचारलो महाराज गंगा कोणत्या बाजूला आहे म्हणे तुमच्या, तसं आज मला गंगा मी आजच नाव ऐकलं म्हणे, अजूनपर्यंत गंगा नाव ऐकलं नाही म्हणे. तो बघतो अरे 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 या साधूला गंगा ठाऊक नाही, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सर्वात दोष जाणीची शक्ती त्या गंगेत आहे, आणि या साधू महाराजाला त्या गंगेचं नाव माहीत नाही, आणि त्याच्या घरचं अन्न खाल्लं दूषित अन्न खाल्लं, आपण वाईट वाटायला लागलं, अनुताप झाला, अरे 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 इथलं अन्न घेतलं, आणि तो निघाला. निघाल्यानंतर समोर गेटच्या बाहेर गेला, अशा तीन गाई तिकून आल्या, कलरच्या एक काळ्या सॅम्पलच्या मॅचिंग कलरच्या तिन्ही, मी मॅचिंग कलर समजत असेल तुम्हाला आता लवकर, कारण मॅचिंग जगत झालंय आता. त्या तीन गाई आले तर हा पाहतच बसला, पाहत असल्यानंतर त्या गाई तिथं दोडा तलाव होता, आणि त्या तलावात आंघोळीला गेल्या, बुडाल्या तर सफेद होऊन बाहेर आल्या, तो हा परत पाहायला लागला. तेव्हा त्या वाणीने बोलायला लागल्या, तारे म्हणे जाताना तू पाहत होता, येताना तू बघतो, तुझा काय दृष्टिकोन आहे पाहण्याचा, मला असं सांगा म्हणे, तुमचा जाताना कलर सफेद नव्हता काळा होता, आणि तुम्ही येताना परत सफेद कलर झाला व्हायचं काय कारण आहे. अरे आम्ही गाई नाही आहे, आम्ही गंगा यमुना सरस्वती आहे. कुंभमेळा भरला, अनेक साधू संत या ठिकाणी तपस्वी आंघोळ केली, पण त्यातले हौशे गौशे 917 पण लोक बाहेर आले ते, त्यांनी केलेलं पात्र, त्यांनी केलेली आंघोळ, दूषितांनी आंघोळ जर केली तर आमचं पात्र दूषित होतं, आणि दूषित पात्र झालं आमचं कलर बदलतो, आम्ही जगाच्या कल्याणासाठी होऊ शकत नाही. हे अवतारी पुरुष आहे, हे सत्पुरुष आहे, इथं राहतात, यांचे चरण कमल त्या जलामध्ये लागतात, पाण्यात लागतात, आणि हे पाणी शुद्ध असलं, आणि हे पाणी शुद्ध केलेलं आहे त्यांनी, आणि ते पाणी शुद्ध केल्यामुळे आम्ही या ठिकाणी सगळं पाप निघून जात जाणतं, आणि आम्ही परत आमच्या कामाला निघून जातो.
तेव्हा तो अरे बापरे बापरे या सौदेला तर मी म्हटलो याला गंगा ठोक नाही दूषित तरी तो मागे फिरला क्षमा करा अपराध क्षमा करा अपराध क्षमा करा अपराध क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध 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 आहात त्याच तुडीचे जनार्दन स्वामी होते एखाद्या बाईच्या अंगात आलं आणि स्टेजवर बोलले बाई गप्प राहा एक शब्द सुद्धा काढू नको पुढं दुसरी बाई लई गप्प राहून जायची हे तर चिमटे मारून दांडे हाणून चाबूक वरेन हे चेन्यान बिल्यान बिलं सगळं करून तरी वाईटायचे नाही इतकी बाबाजी शक्ती होती एखाद्याला आंधळाला पाहिलं नुसतं पाहिलं म्हणजे पायरे 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 हे काय काय लगेच पाच हात वाजे अरे पाच बोट आहे दिसायला एखादा मुका असला म्हणजे राम 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 म्हणजे राम राम लगेच राम राम म्हणायला लागायचा लगेच सद्गुरु जनार्दन स्वामी की जय करा तरी लेते काय नो हे महाराज असे योगी होते आणि म्हणून इथं सद्गुरु जनार्दन स्वामी राहिलेले आहेत ते तळ त्यांनी पवित्र पाण्याचं केलं होतं पण सद्गुरुजींनी जागा पवित्र केलेली आहे आणि त्यातली ही जागा आहे इथं तुम्ही कधी या फक्त डोकं टाका तरी तुम्ही शुद्ध होऊन जाल ही माझी खात्री आहे जगाच्या कल्याणा संतांच्या उभती देह कष्टविती परोपकारे असं असंख्य ठिकाणी जनार्दन स्वामी केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांचं स्मृती काहीतरी आपल्या भात आठवण राहिली पाहिजे त्यांचे आले होते जनार्दन स्वामी त्यांनी हे कार्य केलेलं आहे अशी ज्या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा प्रत्येकाची धारणा आहे प्रत्येक जण त्या मार्गाला लागलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवगिरी महाराजांनी या ठिकाणी स्मृती मंदिराचं भूमिपूजन आज सोहळा केलेला आहे मी अचानक बसले होतो पण दुपारी शिवगिरी महाराज आले अरे बापरे म्हणलं काय वानगडे अचानक कसे काय आले मला राहिलं नाही आठवण आता काही आठवण ते ऍक्सिडेंटपासून थोडा हे झालेले त्रास होतो थोडा म्हणे महाराज भूमिपूजन करायचं तुम्ही 11 वाजेपर्यंत आले पाहिजे बरं म्हटलं बा पाहिलं तिकडं गाड्या जसं काही जनार्दन स्वामीच आले इथं असे गाड्या त्यावेळेस अशा गाड्या राहायच्या त्याच्यापेक्षा भरील राहायचं महाराज सगळ्या खेड्यांवाड्यावरून त्यांचं दर्शन घेण्यासाठी यायचं आणि म्हणून शिवगिरी महाराज या ठिकाणी काही साधूंना बोलतायत काहींना बोलता येत नाही जास्त बोललेले जे काही म्हणतात जो बोलणार असतो त्याचे कुळी विकतात पण काय बोलणार न बोलणारचे गहू सुद्धा ऐकत नाही आमचे शिवगिरीचे बोली बच्चे नाही काय किती दिवस लावतील काही सांगता येणार कोणाला कसं चढवायचं आणि कोणाला कसं काय करायचं हे बरोबर खरं माहिती असतात आणि म्हणून त्यांचं स्मृती मंदिर आहे त्याच्याकडे न जाता विनोदाकडे न जाता का प्रत्येक जण बाबाईच्या स्मृती मंदिरासाठी इच्छा करतोय त्यांनी कारण फार अविष्ट अलिष्टामध्ये बाबाजीने फार जीवन कष्टमय जीवन काढलं होतं बाबाजीने सांगितलं होतं बाबा ह्या जागा मी फार रक्ताचं पाणी कमवलेलं आहे रक्ताचं पाणी म्हणजे फार रात्रंदिवस महाराज कष्ट करायचे दिवस पाहिला नाही रात्र पाहिलं नाही मी प्रवचन पाहिले जनार्दन स्वामीचे एका गावाला रात्री 12 वाजता प्रवचन निघाले तर सकाळी 4:45 त्या सायाला शिन्नर तालुक्यात गेले रात्रभर गाड्या चालू तिथं गाडीतच झोपायच्या आम्हाला गाडीत तिथं 4 वाजतापर्यंत ते गाव सायळ म्हणून गाव शिन्नर तालुक्यात 4 वाजेपर्यंत लोक थांबलेले होते मुली कळशे घेऊन उभ्या होत्या आणि सकाळी बाबाजीने प्रवचन केलं आणि मग ती पंगत बसली इतकं जीवन जगाच्या कल्याणासाठी व्हायला महाराज त्यांनी आणि म्हणून त्यांचं काय कार्य होणार नाही हे शिवगिरी महाराजांनी इच्छा केली तरी इथला निफाड तालुका आहे फार परिस्थितीमध्ये या ठिकाणी बाबाजींनी चांगली केलेली आहेत चांगली परिस्थिती जमलेली आहेत आणि म्हणून प्रत्येक जणाने प्रत्येकाचं स्मृती मंदिर चांगलं व्हावं वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे सद्गुरु जनार्दन स्वामी सुख वाढवायला गेले त्यांनी जे आपल्या जीवनामध्ये आचरण केलं त्यांनी जे आपल्या ग्रस्ती आश्रमाला जे सांगितलं त्याची आठवण करावी आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवनचरी चालावं या मंदिरास केलेलं शुभ कार्य आज या कार्यास शुभेच्छा तो करतो अनेक अनेक जण या ठिकाणी देतील त्यांच्या कार्याला या ठिकाणी संसारात हातभार लागेल जनार्दन स्वामीचं स्मृती मंदिर आहे कार्य सज्ज करतील त्यांना त्याची फळश्रुती मिळेल एवढंच या ठिकाणी या प्रसंगी सांगून झालेले सेवा सद्गुरु चरणी अर्पण करतो आपली रजा घेतो सद्गुरु जना स्वामी महाराज की जय
जय जनार्दन। बाबाजींनी बाबाजींच्या अनुभूतीच्या एक आठवणी आपल्याला उजळून आपल्या समोर प्रकट केल्या, कारण त्यांचा स्पर्श गुरुमाऊलीचं बाबाजींचं त्यांना झालेलं आहे आणि त्या अनुभूती एवढ्या सांगू शकतात त्या की असं वाटतं की आपण कायम ऐकत राहावं, प्रत्यक्ष बाबाजी प्रकट करतात त्या वाणीतून। म्हणून बघा, ज्यावेळेस साकूरला चालले होते आणि त्यांना झोप लागली म्हणा काय, ड्रायव्हर गाडी चालवत होता पण बाबाजींच्या तवेरा गाडीवरती एवढा मोठा कंटेनर गेला, तवेरा गाडी तर मुळी शिल्लकच राहिली नाही, पण आज बाबाजींचं कार्य करण्यासाठी आमचे मधुगिरी बाबा प्रत्यक्ष व्यासपीठावर आहे। तवेरा गाडी जर पाहिली तर काहीच नाही, फक्त चार चाकं आहे, जेशी सुद्धा शिल्लक नाही, परंतु जनार्दन स्वामींचा प्रसाद आणि जनार्दन स्वामींची सेवा या अशा काही जुन्या चेष्या बनवलेल्या आहे की त्यांना धक्काच लागत नाही। आणि म्हणून परमपूजनीय स्वामी मधुगिरी बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। आता खूप वेळ झाला, सर्वांनाच माहिती आहे, या ठिकाणी आपल्याला खूप लोकांनी हे बघा, या ठिकाणी बाबाजी गेल्यानंतर शिवगिरी महाराज या ठिकाणी आले आणि शिवगिरी महाराज आल्यानंतर मी जवळजवळ इथे यायचं जायचो, पण नंतर शिवगिरी महाराज म्हणलो आपण या ठिकाणी पालखी सोहळा काढू आणि जवळजवळ एक महिना मी येत होतो, महिला संध्याकाळी सगळ्या जमायच्या, गाड्या भरायच्या आणि प्रत्येक खेडेगावरती पालखी सोहळा करायचा, असा हा या ठिकाणी भक्तीचा उत्सव या ठिकाणी शिवगिरी महाराजांनी आम्ही या ठिकाणी केलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळे या मंदिराच्या सेवेला येतील, माझी खात्री आहे सगळे चांगल्या प्रमाणे मंदिर करतील, कारण जनार्दन स्वामी इथं आनंदात होते, आनंदात उपदेश करत होते, आनंदात गेलेले आहे, म्हणून चांगलं आनंदाने मंदिर होईल। सद्गुरु या ठिकाणी आपण लगेचच आरतीला प्रारंभ करू, सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे, सर्व संतांनी जागेवरती उभं राहायचं आहे आणि विशेषतः राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचं हे मंदिर लवकरात लवकर उभं राहील। या ठिकाणी आपल्याला विक्रमने बँड दिला, गणेश बेरवाडी त्यांनी या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचं योगदान दिलं, सर्व मंडळानं सर्व भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती हजेरी लावली, परत मनपूर्वक आमचे खपरेदादा पण या ठिकाणी आलेले आहे, खपरेदादा गेले का थांबले, आमचे सर्वच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, पिंपळगाव भक्त मंडळ सर्व मंडळाचं मी मनपूर्वक एकदा स्वागत करतो, कारण प्रत्येकाचं पिंपळगाव बसवंत पिंपळगाव देशमानी भाऊ सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे, परत सर्व साधू संत हर हर महादेव म्हणून वरहत करतील, सर्वांनी आपण पण हर हर महादेव तीन वेळेस म्हणायचं विष्णुगिरी बाबा, ओम नमः पार्वती हर हर महादेव, गोपाल कृष्ण हर की जय, भक्त 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 सतगुरु जनार्दन की जय। आरती सुरू होईल, सर्वांनी दोनच मिनिटात आपण आरती करून घ्या, गणपतीजी बाप्पाची आरती, बाबाजींची आरती आणि कापूर आरती, एवढेच आरत्या होतील। जय जनार्दन। सुख करता दुख हरता वरता विघ्नाची, दुर्वी पुरवी प्रेम कृपालयाची, पूर्वांगी सुंदर वर्षेंदुराची, कंठी जगै बाल मुक्ता फळाची, जय देव जय देव मूर्ति हो श्रीलाल मूर्ति, दर्शन मात्र मन सन्न मात्र मन कामना पूर्ति, जयंदा कजिता फरा गौरी कुमरा, चंदना चीटी कुमकुम केसरा, धीरे ललिता मुकुट शोभत भरा, रुदुम तेरो मोरी चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्रीलाल मूर्ति, दर्शन मात्रे मन स्वर्ण मात्रे मन कामना पूर्ति, देव जय लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सोंडा वक्र कुंडली नयना, आश्रमाचा वाट भारी सदना, संकटी बावा मी निर्वाळी रक्षा मी सर्वर वंदना, जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्रीराज मूर्ति, दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ति,
सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोली आरती मनसा जननी दी देवी प्रसवले पुत्र दये गावी जनार्दन नाम तया देवी जाली संसार अन अंधार कराया नूर प्रगट तेजाजी ज्योति प्रेमे करोली आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोली आरती जंजारु नहीं प्रभु नाम स्वयं शिवाचे करे भक्त परम उबे दरी तनुजे उजनी होय पद नुडी परिणा चिंता वे प्रीति प्रेम सद्गुरु स्वामी प्रेम करो निहारती काढूनी वस्ती गिरा शाळा भक्तीचा बोल विजात माळा हृदय शंकर शिव भोळा डाळर सुरस्वती उपदेश नाम शिव घोषात बनली जारुती प्रेम करो निहारती सद्गुरु स्वामी बदले शिवालय कितिका भक्ति जे घड़वित जे प्रतिका या चारु देवी भूका भवन गिरि स्वामी नारदन प्रेम बोध चंडी नाम तया चे करी प्रभु मन दे प्रेम करो निहारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो निहारती धूप दीप जाला आता कापूर आरती आता कापूर आरती शिवासनी जनार्दन मूर्ति कर्पूरा सम निर्मल माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा सम भाव मतीचा सुगंध वाहू दे धूप दीप झाला शिवासनी जनार्दन मूर्ति मुखे नाम नैने ध्यान हृदय तव मूर्ति देवा हृदय तव मूर्ति भाव भक्ति में केली देवा कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती सुवासनी ध्यान कळे ना ध्यान कळे ना न कळे काही देवा न कळे काही शब्द रूपी गुंपुट माला भाव तो पाई धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर ారాయణ కృష్ణ దామోదర వ్యవహారీ శ్రీధర మాధవ వల్లవ జానకి నాయక రామచంద్ర హరే రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ హరే కృష్ణ హరే हरि ओम यज्ञने यज्ञवंद देवस्थानि धर्माणि प्रतमान सते नाक महिमान सचंद्र यत्र उर्वे सांध्या संधि देवा ओम राजाधिराजाय प्रसय सागिने नमो वय वैश्रवणाय कुरमे समे कामान काम कामाय मह्यम ओमेश्वर वैश्रवण दतातु कुमेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम विश्व संश्रुतो विश्वतो मुखो विश्वतो अवृतो विश्वतस्मात् संबाहु व्यास परिधावा भूमि जनयन एकम नाना सुगंध पुष्पाणि यथा काल भवानियम पुष्पाञ्जलि वय दत्तम गृहाणि परमेश्वर नमः पार्वती वते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान त्रिदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सर्वदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज श्यावर रामचंद्र जय जन